गणना प्रकरण एक सिनाई येथे झालेली इस्रायल लोकांची शिरगणती इस्रायल लोक देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराने सिनाय रानातील दर्शन मंडपात मोशेला सांगितले ते असे इस्रायल लोकांच्या सगळ्या मंडळीची गणती कर त्यांची कुळे आणि त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून नावांच्या अनुक्रमाने प्रत्येक पुरुष मोजून त्यांची शिरगणती कर वीस वर्षांचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके इस्रायल पुरुष युद्धास लायक असतील त्या सर्वांची त्यांच्या त्यांच्या दलाप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा प्रत्येक वंशातला एक एक पुरुष म्हणजे जो आपल्या पूर्वजांच्या घराण्यातला प्रमुख असेल त्याला आपल्याबरोबर घ्या तुमच्याबरोबर जे असावयाचे त्यांची नावेही रऊबेन वंशातला शदेयुराचा मुलगा अलीसूर शिमोन वंशातला सुरी शादईचा मुलगा शलूम यहुदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलियाब योसेफ पुत्रांच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मी हुदाचा मुलगा अली शामा आणि मनश्य वंशातला पदाहसुराचा मुलगा गमली बनयामीन वंशातला गिदोनीचा मुलगा अबिदान दान। वंशातला अम्मी शद्दईचा मुलगा अहि एजर आशेर वंशातला अकरानाचा मुलगा गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहिरा मंडळीतून जे पुरुष निवडिले ते आपापल्या पूर्वजांच्या वंशांचे सरदार असून इस्रायलाच्या हजार हजारांच्या पथकांचे प्रमुख होते ज्यांची नावे वर नमूद केली त्यांना मोशे व अहरोन ह्यांनी बरोबर घेऊन दुसऱ्या महिन्याच्या प्रतिपदेस सर्व मंडळी जमविली तेव्हा इस्रायल लोकांनी आपापले कुळ व आपापल्या वाडवडिलांचे घराणे ह्यास अनुसरून वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे जितके पुरुष होते त्यांची शिरगणती करून आपल्या नावांच्या अनुक्रमाने आपली वंशावळ सांगितली परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने सिनाय रानात त्यांची गणती केली इस्रायलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी इस अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची शिरगणती त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली रऊबेन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती शेचाळीस हजार पाचशे भरली शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची शिरगणती त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली शिमोन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूणसाठ हजार तीनशे भरली गाद लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली गादवंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली यहुदा वंशातील लोक म्हणजे वा त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली यहुदा वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी इस अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली इस्साखार वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चौपन्न हजार चारशे भरली जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी इतिहास अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली जबुलून लोकांची जी मोजदाद झाली ती सत्तावन्न हजार चारशे भरली युसेफ पुत्रांपैकी इफ्राईम वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी इतिहास अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली एफ्राईम वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती चाळीस हजार पाचशे भरली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती बत्तीस हजार दोनशे भरली बन्यामीन वंशातील लोक म्हणजे दिक दिक त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली बन्यामिन वंशातील लोकांची जी मुजदाद झाली ती पस्तीस हजार चारशे भरली दानवंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी इस अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली दानवंशातील लोकांची जी मुजदाद झाली ती बासष्ट हजार सातशे भरली आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी इतिहास अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकेचाळीस हजार पाचशे भरली नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी इतिहास अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली नफ्ताली वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती त्रेपन्न हजार चारशे भरली मुशे आणि अहरोन आणि इस्रायलाचे बारा सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी जी गणती केली ती इतकी भरली या प्रकारे इस्रायल लोकांपैकी त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून इस्रायलात जे युद्धास लायक होते अशा ज्या सर्वांची नोंद झाली त्यांची एकंदर संख्या सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास भरली निवास मंडपाच्या सेवेसाठी लेव्यांची नेमणूक परंतु लेव्यांची इतरांबरोबर त्यांच्या वाढवडिलांच्या वंशाप्रमाणे नोंद करण्यात आली नाही कारण परमेश्वराने मोशेला सांगितले होते कि इस्रायल लोकान की इस्रायल लोकांपैकी फक्त लेवी वंशाची गणती करू नये इस्रायल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करू नये तर साक्षपटाच्या निवासमंडपावर त्यातील सर्व सामानावर व त्या संबंधाचे जे काही असेल त्यावर लेव्यांना अधिकारी नेमून ठेव निवासमंडप आणि त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे त्यासंबंधीच त्यांनी सेवा करावी व आपले डेरे निवासमंडपाभोवती ठोकावे निवासमंडप पुढे न्यावयाचा असेल तेव्हा लेव्यांनीच तो मोडावा आणि तो उभा करीताना लेव्यांनीच तो उभा करावा कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे इस्रायल लोकांनी आपापले डेरे आपापल्या दलांनुसार आपापल्या छावणीत आपापल्या निशाणापाशी ठोकावे पण लेव्यांनी आपले डेरे साक्षपटाच्या निवासमंडपा सभोवती ठोकावे म्हणजे इस्रायल लोकांच्या मंडळीवर कोप होणार नाही आणि लेव्यांनी साक्षपटाच्या निवास मंडपाचे रक्षण करावे इस्रायल लोकांनी ह्याप्रमाणे केले परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी सर्व काही केले गणना प्रकरण दोन निरनिराळ्या वंशांचे डेरे आणि नेते परमेश्वराने मोशे व अहरोन यांना सांगितले दर्शन मंडपाच्या प्रत्येक बाजूच्या समोर व त्याच्या सभोवती इस्रायल लोकांनी आपापल्या निशाणापाशी व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याच्या ध्वजेपाशी आपले डेरे द्यावे पूर्वेस उगवतीकडे ज्यांनी आपापल्या दलांप्रमाणे डेरे ठोकावयाचे ते यहुदाच्या छावणीतील निशाणाचे लोक असावे यहुदा वंशाचा सरदार अम्मीना दाबाचा मुलगा नहशोन असावा त्याच्या दलाची जी मोजदाद झाली ती चौऱ्याहत्तर हजार सहाशे होती त्यांच्या शेजारी ज्यांनी डेरे ठोकावयाचे ते इस्साखार वंशातले असावे इस्साखार वंशाचा सरदार सुवाराचा मुलगा नथनेल असावा त्यांच्या दलाची जी मोजदात झाली ती चौपन्न हजार चारशे होती मग जबुलून वंशातील लोक जबुलून वंशाचा सरदार हेलोनाचा मुलगा अलियाब असावा त्यांच्या दलाची जी मोजदात झाली ती सत्तावन्न हजार चारशे होती प्रकारे यहूदा वंशाच्या छावणीत त्यांच्या त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदात झाली ती एक लक्ष शहाऐंशी हजार चारशे होती कूच करीतांना ह्यांनीच अग्रभागी चालावे दक्षिण बाजूस रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण लावावे ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे रऊबेन वंशाचा सरदार शदेउराचा मुलगा अलीसूर असावा त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती शेचाळीस हजार पाचशे होती त्यांच्या शेजारी ज्यांनी ठोकावयाचे ठोकाव्याचे ते शिमोन वंशातले असावे शिमोन वंशाचा सरदार सुरिशादईचा मुलगा शलुमियल असावा त्यांच्या दलाची जी मोजदाब झाली ती एकोणसाठ हजार तीनशे होती मग गादवंशाचे लोक आणि गादवंशाचा सरदार रघुवेलाचा मुलगा एल्यासाप असावा त्यांच्या दलाची जी मोजदाब झाली ती पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास होती वंशाच्या छावणीत त्यांच्या त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष एकावन्न हजार चारशे पन्नास होती कूच करीतांना त्यांची रांग दुसरी असावी मग सर्व छावण्यांच्या मध्यभागी लेव्यांच्या छावणीसह दर्शन मंडप पुढे न्यावा ज्या क्रमाने ते डेरे ठोकतील क्रमाने त्यांनी आपापल्या जागी आपापल्या निशाणांपाशी राहून कूच करावे पश्चिम बाजूस एफ्राईम वंशाच्या छावणीचे चा निशाण लावावे ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे इफ्राईम वंशाचा सरदार अम्मी हुदाचा मुलगा अली शामा हा असावा त्यांच्या दलाची जी मुजदाद झाली ती चाळीस हजार पाचशे होती त्यांच्या शेजारी वंशाचे डेरे ठोकावे आणि वंशाचा सरदार पदासुराचा मुलगा गमलीयेल हा असावा त्यांच्या दलाची जी मुजदाद झाली ती बत्तीस हजार दोनशे होती मग बन्यामिन वंशाचे लोक बन्यामिन वंशाचा सरदार गिदोनीचा मुलगा अबिदान हा असावा त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती पस्तीस हजार चारशे होती प्रकारे इफ्राईम वंशाच्या छावणीत त्यांच्या त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष आठ हजार शंभर होती कूच करीतांना त्यांची रांग तिसरी असावी उत्तर बाजूस दानवंशाच्या छावणीचे निशाण लावावे ह्या वंशातील लोकांनी आपापल्या दलांप्रमाणे राहावे दानवंशाचा सरदार अम्मी शादईचा मुलगा अहियेजर हा असावा त्यांच्या दलाची जी मोजदाब झाली ती बासष्ट हजार सातशे होती त्यांच्या शेजारी वंशाचे डेरे ठोकावे आणि आशेर वंशाचा सरदार अकरानाचा मुलगा पगियेल हा असावा त्यांच्या दलाची जी मोजदाद झाली ती एकेचाळीस हजार पाचशे होती मग नफताली वंशाचे लोक नफताली वंशाचा सरदार एनानाचा मुलगा अहिरा हा असावा त्यांच्या दलाची जी मोजदात झाली ती त्रेपन्न हजार चारशे होती प्रकारे दानवंशाच्या छावणीत चा त्या सर्वांची जी मोजदात झाली ती एक लक्ष सत्तावन्न हजार सहाशे होती कूच करीतांना ह्यांनी आपली निशाणे घेऊन सर्वांच्या पिछाडीस चालावे इस्रायल वंशातील ज्या लोकांची त्यांच्या त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे मोजदाद झाली तीही त्यांच्या छावण्यातील त्यांच्या त्यांच्या दलांप्रमाणे ज्या सर्वांची मोजदाद करण्यात आली त्यांची एकंदर संख्या सहा लक्ष तीन हजार पाचशे पन्नास होती परंतु परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे लेवी वंशाची गणती इस्रायल लोकांबरोबर झाली नाही त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले म्हणजे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे आपापली कुळे व आपापल्या वाडवडिलांची घराणी यांच्या अनुक्रमाने आपापल्या निशाणापाशी डेरे ठोकीत हो आणि कूच करीत गणना प्रकरण तीन लेव्यांची संख्या आणि त्यांची कर्तव्ये परमेश्वर सिनाय पर्वतावर मोशेशी बोलला काळची अहरोन व मोशे यांची वंशावळ ही अहरोनाच्या मुलांची नावे ही पहिला नादाब मग अबिहू एलाजार व इथामार अरुणाचे मुलगे अभिषिक्त याजक असून याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याने त्यांच्यावर संस्कार केला होता त्यांची नावे हीच होत नादाब व अबिहू ह्यांनी रानात परमेश्वरासमोर अशास्त्र अग्नी अर्पिल्यामुळे ते परमेश्वरासमोर मरण पावले त्यांना संतती नव्हती एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन ह्याच्या हयातीत याजक ह्या नात्याने सेवा करीत असत परमेश्वराने मोशेला सांगितले की अहरोन याजकाची सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना आणून त्याच्यासमोर उभे कर अहरोन व सर्व मंडळी त्यांना निवास मंडपाच्या सेवेसंबंधाने जी काही कामगिरी सोपवतील ती त्यांनी दर्शन मंडपासमोर पार पाडावी दर्शन मंडपातील सर्वसामान त्यांनी ताब्यात घ्यावे आणि निवास मंडपाच्या सेवेसंबंधाने इस्रायल लोकांकरिता जी काही कामगिरी करावयाची असेल तिच्याकडे त्यांनी लक्ष पुरवावे लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या हवाली कर इस्रायल लोकांच्या तर्फे ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आले आहेत अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची नेमणूक कर म्हणजे ते आपले याजकपण सांभाळतील कोणी परकाजवळ आल्यास त्याला जिवे मारावे परमेश्वराने मोशेला सांगितले की इस्रायलातल्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्रायल लोकातून लेवी वंश घेतला आहे लेवी वंशातील लोक माझेच होत कारण प्रथम जन्मलेले सर्व माझेच होत ज्या दिवशी मिसर देशातील प्रथम जन्मलेले सर्व मी मारून टाकीले त्याच दिवशी इस्रायल लोकातील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथम जन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरविले ते माझेच होत मी परमेश्वर आहेत परमेश्वराने सिनायरानात मोशेला सांगितले की लेवी वंशातील जितके पुरुष एक महिन्याचे अथवा त्याहून अधिक वयाचे असतील त्यांच्या वाडवडिलांची घराणी व त्यांची कुळे ह्यास अनुसरून त्यांची गणती कर मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली लेबीच्या मुलांची नावे ही गिरशोन कहाथ व मरारी गिरशोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळांप्रमाणे ही लिबनी व शिमी कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे अमराम इसहार हेब्रोन व उजियेल मरारीचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे माहली व मुशी लिव्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे हीच होत गिरशोनापासून लिबनी व शिमी ही, ही कुळे चालू झाली ही गेरशोनी कुळे त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदात केली तेव्हा त्या सर्वांची संख्या सात हजार पाचशे भरली गिरशोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे आपले डेरे ठोकावे गिरशोन यांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार लायेलाचा मुलगा एल्यासाप हा असावा दर्शन मंडपातील ज्या वस्तू गिरशोनी पुरुषांच्या स्वाधीन करावयाच्या त्या ह्या निवासमंडप तंबू त्यावरील आच्छादन व दर्शन मंडपाच्या दाराचा पडदा निवासमंडप आणि वेदी ह्यांच्या सभोवती असलेल्या अंगणाचे पडदे अंगणाच्या दाराचा पडदा आणि त्यातील सर्व सामानासाठी लागणारे तणावे कहाथापासून अमराम इसहार हेब्रोन व उजियेल ही कुळे चालू झाली ही कहाथी कुळे त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते ते आठ हजार सहाशे भरले पवित्र स्थानाचे रक्षण करण्याची कामगिरी त्यांच्याकडे असे कहाथी कुळांनी निवास मंडपाच्या दक्षिणेस आपले डेरे ठोकावे कहाथी कुळांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार उजियेलाचा मुलगा अली सापान हा असावा कोश मेज दीपवृक्ष वेद्या आणि पवित्र स्थानात सेवेसाठी असलेली पात्रे व पडदा ही त्यांच्या स्वाधीन करावी व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी लेब्यांच्या सरदारांचा सरदार हरुणाचा मुलगा एलाजार हा असावा पवित्र स्थानाच्या वस्तूंचे रक्षण करण्याची कामगिरी ज्यांच्याकडे सोपविलेली आहे त्यांच्यावर त्याची देखरेख असावी मरारीपासून माहली व मुशी ही कुळे चालू झाली ही मरारी कुळे त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांची संख्या सहा हजार दोनशे भरली मरारी कुळांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार अभिहाईलाचा मुलगा सूर्येल हा असावा त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेस आपले डेरे ठोकावे ज्या वस्तू त्यांच्या स्वाधीन करावयाच्या त्या ह्या निवासमंडपाच्या फळ्या व त्यांचे अडसर खांब उथळ्या व त्यांचे सर्व उपकरण साहित्य व त्यांच्या निगेचे काम तसेच सभोवतालच्या अंगणाचे खांब आणि त्यांच्या उथळ्या मेखा आणि तणावे ही त्यांच्या स्वाधीन करावी व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी निवास मंडपासमोर पूर्वेकडे म्हणजे दर्शन मंडपासमोर उगवतीस जे डेरे ठोकावयाचे ते मोशे आणि अहरोन व त्यांचे मुलगे यांचे असावे इस्रायल लोकांच्या वतीने पवित्रस्थानाच्या रक्षणाची जी जबाबदारी त्यांच्यावर सोपविलेली होती ती त्यांनी पार पाडावी कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे लेवी वंशाची त्यांच्या कुळास अनुसरून जी गणती मोशे व अहरोन ह्यांनी केली तिच्याप्रमाणे एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष बावीस हजार भरले आणि प्रथम जन्मलेल्यांसाठी द्यावयाची खंडणी मग परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांपैकी जितके प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष असतील त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने त्यांची गणती कर इस्रायल लोकांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश माझ्यासाठी घे मी परमेश्वर आहे आणि इस्रायल लोकांच्या पशूंच्या सर्वप्रथम वत्सांच्या ऐवजी लेव्यांचे पशु घे परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्रायलांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांची गणती केली प्रथम जन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे पुरुष होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांच्या नावांच्या अनुक्रमाने त्यांची संख्या बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर भरली परमेश्वराने मोशेला सांगितले इस्रायलांच्या सर्वप्रथम जन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घे लेवी वंशातील लोक माझे होत मी परमेश्वर आहे इस्रायलांचे प्रथम जन्मलेले पुरुष लिव्यांच्या संख्येपेक्षा दोनशे त्र्याहत्तर अधिक असल्यामुळे त्यांना सोडविण्यासाठी प्रत्येक पुरुषामागे पाच पाच शेकेल घ्यावे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते शेकेल म्हणजे वीस गेरा ह्या अधिक असलेल्या प्रथम जन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे पैसे येतील ते अहरोन व त्याचे मुलगे यांना द्यावे लेव्यांमुळे इस्रायलांचे प्रथम जन्मलेले जे सुटले होते ते खेरीज करून उरलेल्या लोकांपासून मोशेने खंडाचे पैसे घेतले इस्रायलांच्या प्रथम जन्मलेल्यांपासून त्याने जे पैसे घेतले ते एकूण पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एक हजार तीनशे पासष्ट शेकेल भरले मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार हे खंडाचे पैसे अहरोन व त्याचे मुलगे यांना दिले गणना प्रकरण चार जबाबदाऱ्या परमेश्वराने मोशे व हरोन यांना सांगितले लेवीच्या मुलांपैकी कहाथ वंशजांची त्यांची कुळे व वा त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती कर म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंत जे पुरुष दर्शन मंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर दर्शन मंडपातील परमपवित्र वस्तूंसंबंधाने कहाथ वंशजांनी जी सेवा करावयाची तीही छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आत जाऊन अंतरपट खाली काढावा व त्याने साक्षपटाचा कोश झाकावा मग त्यांनी त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि त्यावर त्यांनी संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे हे झाल्यावर कोशाला त्याचे दांडे बसवावे समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरून त्यावर तबके धूपपात्रे वाट्या व पेयारपणे ओतण्याचे प्याले ठेवावे निरंतरची भाकरही त्यावर ठेवावी मग त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे कापड पसरून वर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि मेजाला दांडे बसवावे आणि त्यांनी निळ्या रंगाचे कापड घेऊन प्रकाश देणारा दीपवृक्ष त्यावरील दिवे चिमटे ताटल्या आणि त्याच्या निगेसाठी लागणारी तेलांची सर्व पात्रे ही झाकावी दीपवृक्ष व त्याची सगळी उपकरणे ह्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालून ती सर्व नवघणाला बांधावी मग सोन्याच्या वेदीवर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरून वर, वर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि तिचे दांडे तिला बसवावे पवित्रस्थानातील सेवेची सर्व उपकरणे निळ्या रंगाच्या कापडात गुंडाळून त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि ते संबंध नवघणाला बांधावे मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून वेदीवर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे आणि वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्निपात्रे काटे हवडी कटोरे आदी करून वेदीचे सर्व सामान तिच्यावर ठेवावे त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि तिचे दांडे बसवावे छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्र स्थान व त्यातील सर्व सामान ह्यावर आच्छादन घालण्याचे संपविल्यावर कहाथ वंशजांनी ते उचलून न्यावयाला पुढे यावे परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये केला तर ते मरतील दर्शन मंडपातील जी ओझी कहाथ वंशजांनी व्हावयाची तीहीच अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला जी कामगिरी सोपून द्यावयाची तीही दिव्याचे तेल सुगंधी धूप निरंतरचे अन्नार्पण अभिषेकाचे तेल निवासमंडप व त्यातील सर्व सामान म्हणजे हो पवित्र स्थान व त्यातील उपकरणे ह्यांची निगा त्याने ठेवावी परमेश्वराने मोशे व हरोन यांना सांगितले काहात ही वंशातल्या कुळांच्या वंशाचा लेव्यातून उच्छेद होऊ देऊ नये ते परमपवित्र वस्तूंजवळ येतील तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून त्यांच्या संबंधी असे करावे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आत जाऊन त्यांच्यातील एकला त्याचे काम व ओझे नेमून द्यावे पण पवित्र वस्तू पाहण्यासाठी त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये गेले तर ते मरतील परमेश्वराने मोशेला सांगितले गिरशोन वंशजांचीही त्यांच्या वाडवडिलांची घराणी व वा त्यांची कुळे ह्यास अनुसरून गणती कर म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शन मंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर सेवा करणे व वा उझी वाहणे ह्या संबंधाने गेरशोनी कुळांची कामे ही निवासमंडपाचे पडदे दर्शनमंडप व त्याचे आच्छादन त्यावर असलेले तहशाच्या कातड्याचे आच्छादन दर्शन मंडपाच्या दाराचा पडदा निवासमंडप आणि वेदी ह्यांच्या सभोवती असलेल्या अंगणाचे पडदे अंगणाच्या फाटकाचे पडदे व तणावे आणि त्यांच्या सेवेला लागणारी उपकरणे हे सर्व सामान त्यांनी व्हावे आणि ह्या सामानासंबंधाने जे काही काम पडेल ते सर्व त्यांनी करावे गेर्शोनी पुरुषांनी आपली सर्व कामगिरी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या आज्ञेप्रमाणे पार पाडावी त्यांना जे काही वाहून न्यावयाचे व जी काही सेवा करावयाची त्या सगळ्याचा भार तुम्ही त्यांच्यावर सोपवावा गिरशोन कुळातल्या पुरुषांची दर्शन मंडपातली सेवा ही होय अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली त्यांनी आपली कामगिरी पार पाडावी मरारी वंशजांचीही त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती कर म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शन मंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर दर्शन मंडपातल्या ज्या वस्तू वाहून नेण्याची कामगिरी त्यांना करावी लागेल तीही निवासमंडपाच्या फळ्या अडसर खांब आणि उथळ्या आणि सभोवती असलेल्या अंगणाचे खांब त्यांच्या उथळ्या मेखा तणावे आणि त्याच्या सेवेला लागणारी इतर सर्व उपकरणे त्यांनी वाहून न्यावी व वा त्यांची निगा राखावी हे जे सगळे सामान त्यांना वाहून न्यावयाचे त्यातील हरेक वस्तू तपशीलवार त्यांच्या स्वाधीन करावी मरारी कुळातील पुरुषांना दर्शन मंडपासंबंधाने जी सर्व सेवा करावी लागेल ती ही होय अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली त्यांनी आपली कामगिरी पार पाडावी ह्या प्रकारे मोशे व अहरोन आणि मंडळीचे सरदार यांनी कहाथ वंशजांची त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती केली म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शन मंडपातील सेवेसाठी पात्र होते त्यांची गणती केली ज्या पुरुषांची त्यांच्या कुळांप्रमाणे गणती झाली ते दोन हजार सातशे पन्नास होते कहाथी ही कुळांपैकी जे सर्व पुरुष दर्शन मंडपातली सेवा करीत त्यांची गणती केली ती इतकी भरली परमेश्वराने मोशेच्याद्वारे आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व के अहरोन ह्यांनी त्यांची गणती केली गिरशोन वंशजांची त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती केली म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शन मंडपातील सेवेसाठी पात्र होते त्यांची गणती केली ज्या पुरुषांची त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती झाली ती दोन हजार सहाशे तीस होती गेरशोनी कुळांपैकी जे पुरुष दर्शन मंडपातली सेवा करीत त्यांची गणती केली ती इतकी भरली परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व हरोन यांनी त्यांची गणती केली मरारी वंशजांची त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती केली म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शन मंडपातील सेवेसाठी पात्र होते त्यांची गणती केली ज्या पुरुषांची त्यांच्या कुळास अनुसरून गणती झाली ते तीन हजार दोनशे होते मरारी कुळांपैकी ज्या पुरुषांची गणती मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने मोशेच्याद्वारे आज्ञा केल्याप्रमाणे केली ते इतके भरले मोशे अहरोन आणि इस्रायलाचे सरदार यांनी लेव्यांची गणती त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून केली म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे पुरुष दर्शन मंडपातील सेवेसाठी पात्र होऊन ओझी वाहत असत त्या सर्वांची संख्या आठ हजार पाचशे ऐंशी भरली त्यांची सेवा आणि त्यांच्या कामाचा भार ह्यास अनुसरून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेच्याद्वारे त्यांची गणती करण्यात आली ह्या प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्याद्वारे के त्यांची गणती करण्यात आली गणना प्रकरण पाच अशुद्ध झालेल्या माणसाला छावणी बाहेर काढणे परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर की प्रत्येक महारोगी प्रत्येक स्रावी आणि प्रेताने अशुद्ध झालेला प्रत्येक जण यांना तुम्ही छावणीबाहेर पाठवून द्यावे मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो त्यांना छावणीबाहेर पाठवून द्यावे त्यांच्यामुळे तुमची छावणी अशुद्ध होता कामा नये कारण तिच्यामध्ये माझा निवास आहे इस्रायल लोकांनी त्याप्रमाणे केले म्हणजे असल्या लोकांना छावणी बाहेर पाठवून दिले परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले अपराधाबद्दल होणारा दंड परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना असे सांग की परमेश्वराविरुद्ध विश्वासघात करून जी पापे मानवप्राणी करीतात त्यापैकी एखादे पाप कोणा पुरुषाने किंवा स्त्रीने केले आणि ती व्यक्ती दोषी ठरली तर त्यांनी स्वतःचे पाप कबूल करावे आणि ज्याचा त्यांनी अपराध केला असेल त्याला आपल्या अपराधाबद्दलची पूर्ण भरपाई करून देऊन त्यात आणखी तिच्या एक पंचमांशाची भर घालावी पण अपराधाबद्दलची भरपाई स्वीकारण्यास त्या मनुष्याचा कोणी वारस नसला तर त्या अपराधाबद्दलची परमेश्वराची करावयाची भरपाई याजकाची व्हावी जो प्रायश्चित्ताचा मेंढा त्याच्या प्रायश्चित्तासाठी अर्पण्यात येईल त्याशिवाय हीही त्याची व्हावी ज्या पवित्र वस्तू इस्रायल लोक समर्पित केलेला अंश म्हणून याजकापाशी आणतात त्या सर्व त्याच्याच होत प्रत्येक मनुष्याने पवित्र केलेल्या वस्तू याजकाच्याच होत याजकाला काही कोणी देईल ते त्याचेच होय परप्रेमशंकेविषयी नियम परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग जर कोणा पुरुषाच्या स्त्रीचे पाऊल वाकडे पडून तिने त्याच्याशी विश्वासघात केला म्हणजे कोणा पुरुषाने तिच्याशी कुकर्म केले आणि ही गोष्ट तिच्या पतीपासून छपली जाऊन प्रगट झाली नाही आणि ती भ्रष्ट झाली असली तरी तिच्याविरुद्ध कोणी साक्षीदार नसला अथवा कुकर्म करीताना तिला पकडिले नाही आणि तिच्या पतीच्या मनात परप्रेम शंका उद्भवली आणि आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय येऊन ती जर खरोखर भ्रष्ट झालेली असली अथवा तिच्या पतीच्या मनात परप्रेम शंका उद्भवून आपल्या स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल त्याला संशय आला आणि ती वास्तविक भ्रष्ट झालेली नसली तर त्या पुरुषाने आपल्या स्त्रीला याजकाकडे आणावे आणि तिच्यासाठी अर्पण म्हणून एक दशमांश एफा जवाचे पीठ अर्पावे त्याने त्याच्यावर तेल घालू नये आणि धूप ठेवू नये कारण परप्रेम शंकेमुळे केलेले म्हणजे अनितीचे स्मरण करून देणारे हे अन्नार्पण होय मग याजकाने त्या स्त्रीला पुढे नेऊन परमेश्वरासमोर उभे करावे आणि याजकाने मातीच्या पात्रात पवित्र जल घ्यावे आणि निवास मंडपाच्या जमिनीवरली थोडीशी धूळ घेऊन त्यात टाकावी मग याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करून तिच्या डोक्याचे केस सोडावे आणि परप्रेम शंकेचे स्मरण करून देणारे अन्नार्पण तिच्या हातांवर ठेवावे आणि शापजनक कटूजल याजकाने आपल्या हाती घ्यावे तेव्हा याजकाने त्या स्त्रीला शपथ घालून म्हणावे पुरुषाने तुझ्याशी कुकर्म केलेले नसले आणि तू आपल्या पतीला सोडून दुसऱ्याकडे जाऊन भ्रष्ट झालेली नसलीस तर तू ह्या शापजनक कटूजलाच्या परिणामापासून मुक्त रहा पण तू आपल्या पतीला सोडून दुसऱ्याकडे जाऊन भ्रष्ट झालेली असलीस आणि तुझ्या पतीऐवजी परपुरुषाने तुझ्याशी संबंध केलेला असेल तर याजकाने शापजनक शपथ घ्याव याला लावावी आणि म्हणावे परमेश्वर तुझी मांडी सडविल व तुझे पोट फुगविल तेव्हा परमेश्वर तुला लोकांच्या शापाला व तिरस्काराला पात्र करो म्हणजे तुझे पोट फुगविण्यासाठी व तुझी मांडी सडविण्यासाठी हे शापजनक जल तुझ्या आंतड्यात शिरेल ह्यावर त्या स्त्रीने आमेन आमेन असे म्हणावे मग याजकाने हे शाप शब्द पुस्तकात लिहून ते त्या कटुजलात धुवावे आणि ते शापजनक कटुजल त्या स्त्रीला पाजावे ते शापजनक जल त्या स्त्रीच्या स्त्री पोटात जाऊन कटुत्व उत्पन्न करेल आणि याजकाने ते परप्रेम शंकेचे अन्नार्पण स्त्रीच्या हातून घेऊन परमेश्वरासमोर ओवाळावे आणि वेदीपाशी घेऊन जावे मग याजकाने त्या अन्नार्पणापैकी स्मारक म्हणून मुठभर घेऊन वेदीवर त्याचा होम करावा आणि त्यानंतर स्त्रीला ते पाणी पाजावे त्याने ते पाणी तिला पाजिले म्हणजे असे होईल की जर ती भ्रष्ट झालेली असली म्हणजे तिने आपल्या पतीचा विश्वासघात केलेला असला तर हे शापजनक जल तिच्या पोटात शिरून कटुत्व उत्पन्न करील तिचे पोट फुगेल तिची मांडी सडेल व तिच्या लोकांमध्ये तिचे नाव शापदर्शक ठरेल पण ती स्त्री भ्रष्ट झालेली नसून शुद्ध असली तर ती मुक्त होईल व गर्भधारणेस पात्र होईल स्त्री आपल्या पतीला सोडून परपुरुषाकडे जाऊन भ्रष्ट होईल अशा प्रसंगापासून उद्भवणाऱ्या परप्रेमशंकेचा नियम हाच होय एखाद्या पुरुषाच्या मनात परप्रेमशंका उद्भवली आणि आपल्या स्त्रीच्या पातिवृत्त्याबद्दल त्याला संशय आला तर त्याने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे आणि वरील नियमाप्रमाणे याजकाने तिच्या संबंधाने सर्व काही करावे मग तो पुरुष अनितीपासून मुक्त होईल पण त्या स्त्रीने आपल्या अनितीची शिक्षा भोगावी गणना प्रकरण सहा संबंधी नियम परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना असे सांग की कोणा पुरुषाने अथवा स्त्रीने नाजीराचा नवस म्हणजे आपणाला परमेश्वराला वाहून घेण्याचा विशेष नवस केला तर त्याने द्राक्षारस व मद्य ही वर्ज करावी द्राक्षारसाचा किंवा मद्याचा शिरकाही पिऊ नये द्राक्षाचा कसलाही रस पिऊ नये एवढेच नव्हे तर ताजी किंवा सुकविलेली द्राक्षेसुद्धा खाऊ नयेत जितके दिवस तो आपणाला वाहून घेईल तितके दिवस त्याने बियापासून सालपटापर्यंत द्राक्षवेलाचे काहीच खाऊ नये जितके दिवस त्याने वाहून घेण्याचा नवस केला असेल तितके दिवस त्याच्या डोक्याला वस्त्रा लावू नये परमेश्वराला वाहून घेण्याचा त्याचा काळ संपेपर्यंत त्याने पवित्र राहावे आणि आपले केस वाढू द्यावे जितके दिवस त्याने परमेश्वराला वाहून घेतले असेल तितके दिवस त्याने प्रेताजवळ जाऊ नये त्याचा बाप आई भाऊ बहीण ह्यापैकी कोणी मेले तरी त्याने सुतक धरू नये कारण देवाला वाहून घेतल्याचे चिन्ह त्याच्या डोक्यावर असते जितके दिवस तो आपणाला वाहून घेईल तितके दिवस त्याने परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र रहावे कोणी त्याच्यापाशी अकस्मात मरण पावले आणि त्यामुळे वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले त्याचे डोके विटाळले तर त्याच्या शुद्धीकरणाच्या दिवशी त्याचे डोके मुंडावे म्हणजे सातव्या दिवशी ते मुंडावे आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिले दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे आणावी याजकाने एकाचा पापबली व दुसऱ्याचा होमबली अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे कारण त्या प्रेतामुळे त्याला पाप लागले होते म्हणून याजकाने त्याच दिवशी त्याचे डोके पवित्र करावे मग परमेश्वराला वाहून घेतलेले आपले सर्व दिवस त्याने पुन्हा पाळावे त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा तरी पण त्याचे नाजीरपण भ्रष्ट झाल्यामुळे त्याचे पूर्वीचे दिवस रद्द समजावे नाजीराचा नियम हा त्याचे नाजीरपणाचे दिवस पुरे झाले म्हणजे त्याला दर्शन मंडपाच्या दारापाशी आणावे आणि त्याने परमेश्वराप्रित्यर्थ अर्पण करावे त्याने एक वर्षाचा दोषहीन मेंढा होमबली म्हणून अर्पावा एक वर्षाची दोषहीन मेंढी पापबली म्हणून अर्पावी आणि शांत्यर्पणासाठी एक दोषहीन मेंढा अर्पावा आणि टोपलीभर बेखमीर भाकरी म्हणजे तेलात मळलेल्या सपीठाच्या पोळ्या आणि तेल चोपडलेल्या बेखमीर चपात्या आणि त्यासोबतची अन्नार्पणे आणि पेयार्पणे अर्पिण्यास आणावी हे सर्व याजकाने परमेश्वरासमोर सादर करून त्याच्यासाठी पापबली आणि होमबली अर्पावे आणि टोपलीभर बेखमीर भाकरींसहित परमेश्वरा परमेश्वराप्रित्यर्थ मेंढ्याचे अर्पण करावे आणि त्याबरोबरचे अन्नार्पण आणि पेयार्पण ही याजकाने अर्पावी मग नाजीराने वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले आपले डोके दर्शन मंडपाच्या दारापाशी मुंडावे आणि आपले केस शांत्यर्पणाच्या खाली असलेल्या अग्नीवर टाकावे नाजीराने वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले आपले डोके मुंडिल्यावर याजकाने मेंढ्याचा शिजविलेला फरा व टोपलीतील एक बेखमीर पोळी व एक बेखमीर चपाती घेऊन नाजीराच्या हातांवर ठेवावी याजकाने ते ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे ओवाळलेला ऊर आणि समर्पिलेली मांडी ह्यासह हे सर्व याजकासाठी पवित्र समजावे ह्यानंतर नाजीराला द्राक्षारस पिण्याची मोकळीक आहे काजिराचा नवस आणि आपणास परमेश्वरा प्रित्यर्थ जे अर्पण अर्पावयाचे त्याविषयींचा नियम हा ह्याखेरीज त्याने ऐपतीप्रमाणे शक्य असेल ते द्यावे केलेल्या नवसाप्रमाणे वाहून घेण्याच्या नियमाला अनुसरून त्याने वागावे याजकांनी द्यावयाचा आशीर्वाद परमेश्वर मोशेला म्हणाला हरोन व त्याचे मुलगे यांना असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना ह्याप्रमाणे म्हणा परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो परमेश्वर तुझ्याकडे मुख करो आणि तुला शांती देवो ह्या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन गणना प्रकरण सात विधीच्या समर्पणाच्या प्रसंगी करावयाची अर्पणे मग मोशेने निवास मंडप उभा करण्याचे संपविले आणि तो व त्यातील सर्व सामान ही तैलाभ्यंग करून पवित्र केली आणि वेदी व तिची सर्व उपकरणे ही ही तैलाभ्यंग करून पवित्र केली तेव्हा असे झाले की इस्रायलाचे सरदार जे आपापल्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे आणली हे वंशांचे सरदार असून खानेसुमारी केलेल्या लोकांवर त्यांची देखरेख होती त्यांनी परमेश्वराला अर्पण आणले ते हे आच्छा दिलेल्या सहा गाड्या आणि बारा बैल म्हणजे दोघा दोघा सरदारांमागे एक गाडी आणि प्रत्येक सरदारामागे एक बैल त्यांनी ती निवास मंडपासमोर सादर केली मग परमेश्वर मोशेला म्हणाला त्यांच्यापासून ती स्वीकार म्हणजे दर्शन मंडपाच्या सेवेसाठी त्याचा उपयोग होईल आणि ती लेव्यांना ज्याच्या त्याच्या सेवेप्रमाणे वाटून दे तेव्हा मोशेने त्या गाड्या व बैल घेऊन लेव्यांना दिले गिरशोनाच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे दोन गाड्या आणि चार बैल दिले मरारीच्या वंशजांना त्यांच्या सेवेप्रमाणे चार गाड्या व आठ बैल दिले हे अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली होते पण कहाथाच्या वंशजांना काही दिले नाही कारण पवित्र स्थानातल्या वस्तू खांद्यावर वाहून नेण्याची सेवा त्यांना नेमून दिलेली होती वेदीचा तैलाभ्यंग झाला त्या दिवशी सरदारांनी तिच्या समर्पणाचे अर्पण म्हणून ते बैल आणि गाड्या सादर केल्या म्हणजे सरदारांनी आपले अर्पण वेदीपुढे सादर केले तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला की वेदीच्या समर्पणासाठी सरदारांनी आपापले अर्पण प्रत्येकाला नेमून दिलेल्या दिवशी सादर करावे पहिल्या दिवशी ज्याने अर्पण सादर केले तो यहुदा वंशातील अम्मिनादाबाचा मुलगा नहशोन होता त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र पात्र एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणासाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे अम्मीना दाबाचा मुलगा नहशोन ह्याचे अर्पण होते दुसऱ्या दिवशी इस्साखाराच्या वंशजांचा सरदार सुवाराचा मुलगा नथनेल ह्याने अर्पण सादर केले त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल, चा एक शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र होमार्पणासाठी एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणासाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे सुवाराचा मुलगा नथनेल अर्पण होते तिसऱ्या दिवशी जबुलुनाच्या वंशजांचा सरदार फेलोनाचा मुलगा अलियाब ह्याने अर्पण सादर केले त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मिळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र होमार्पणासाठी एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणांसाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे मुलगा अलियाब ह्याचे अर्पण होते चौथ्या दिवशी रऊबेनाच्या वंशजांचा सरदार शदेयुराचा मुलगा अली सूर ह्याने अर्पण सादर केले त्याचे अर्पण हे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा चा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र खुमार्पणासाठी एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणासाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याचे अर्पण होते पाचव्या दिवशी शिमोनाच्या वंशजांचा सरदार सुरी शद्दईचा मुलगा शलुमियेल ह्याने अर्पण सादर केले त्याचे अर्पण हे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूप पात्र होमार्पणासाठी एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणासाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे सुरी शब्दईचा मुलगा शलुमियल ह्याचे अर्पण होते सहाव्या दिवशी गादाच्या वंशजांचा सरदार दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने अर्पण सादर केले त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र पात्र होमार्पणासाठी एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणासाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे दगुवेलाचा मुलगा एल्या साप ह्याचे अर्पण होते सातव्या दिवशी इफ्राईमाच्या वंशजांचा सरदार अम्मी हुदाचा मुलगा अली शामा ह्याने अर्पण सादर केले त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र पात्र एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणासाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे अम्मी हुदाचा मुलगा अली शामा ह्याचे अर्पण होते आठव्या दिवशी मनष्येच्या वंशजांचा सरदार पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने अर्पण सादर केले त्याचे अर्पण हे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र पात्र खोमार्पणासाठी एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणासाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे पदाहसुराचा मुलगा गमलियेल ह्याचे अर्पण होते नवव्या दिवशी बन्या वंशजांचा सरदार गिदोनीचा मुलगा अबिदान ह्याने अर्पण सादर केले त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र पात्र होमार्पणासाठी एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणासाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे गिदोनीचा मुलगा अबिदान ह्याचे अर्पण होते दहाव्या दिवशी दानाच्या वंशजांचा सरदार अम्मी शब्दईचा मुलगा अहि एजर ह्याने अर्पण सादर केले त्याचे अर्पण हे पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र होमार्पणासाठी एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणासाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे अम्मी श्रद्धीचा मुलगा अहिएजर ह्याचे अर्पण होते अकराव्या दिवशी आशेराच्या वंशजांचा सरदार अकरानाचा मुलगा पगियेल ह्याने अर्पण सादर केले त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूप पात्र खुमार्पणासाठी एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणासाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे अकरानाचा मुलगा पगियेल ह्याचे अर्पण होते बाराव्या दिवशी नफतालीच्या वंशजांचा सरदार एनामाचा मुलगा अहिरा ह्याने अर्पण सादर केले त्याचे अर्पण हे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपीठाने भरली होती धुपाने भरलेले दहा शेकेल सोन्याचे एक धूपपात्र पात्र एक गोऱ्हा एक मेंढा व एक वर्षाचे नर जातीचे कोकरू पापार्पणासाठी एक बकरा शांत्यर्पणासाठी दोन बैल पाच मेंढे पाच बकरे आणि एक वर्षाची नर जातीची पाच कोकरे हे एनानाचा मुलगा अहिरा ह्याचे अर्पण होते वेदीला तैलाभ्यंग झाला त्या दिवशी इस्रायल लोकांच्या सरदारांकडून तिच्या समर्पणाचे अर्पण झाले ते हे चांदीची बारा ताटे चांदीचे बारा कटोरे व सोन्याची बारा धूपपात्रे प्रत्येक चांदीचे ताट एकशे तीस शेकेलांचे व प्रत्येक चांदीचा कटोरा सत्तर शेकेलांचा अशी एकंदर सर्व चांदीची पात्रे पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे दोन हजार चारशे शेकेल वजनाची होती धूपाने भरलेली सोन्याची बारा धूपपात्रे पवित्र स्थानाच्या शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येकी दहा शेकेल वजनाची होती एकंदर सर्व धूपपात्रे एकशे वीस शेकेल वजनाची होती होमार्पणासाठी एकंदर बारा गोऱ्हे बारा मेंढे वर्षावर्षाची नर जातीची बारा कोकरे ही त्यांच्याबरोबरच्या अन्नार्पणासह होती तसेच पापार्पणासाठी बारा बकरे होते शांत्यर्पणासाठी एकंदर चोवीस बैल साठ मेंढे साठ बकरे आणि वर्षावर्षाची जातीची साठ कोकरे होती वेदीला तैलाभ्यंग झाल्यावर तिच्या समर्पणाचे हे अर्पण होते मोशे परमेश्वराशी बोलण्यास दर्शन मंडपात गेला तेव्हा साक्षपटाच्या कोषावर असलेल्या दयासनावरून म्हणजे दोन्ही करुबांमधून झालेली वाणी त्याने ऐकली ह्या प्रकारे तो त्याच्याशी बोलला गणना प्रकरण आठ अहरोन दिवे उजळतो परमेश्वर मोशेला म्हणाला अहरोनाला सांग की तू दिवे पेटविशील तेव्हा सातही दिव्यांचा प्रकाश दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला पडावा हरोनाने तसे केले परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे दीपवृक्षाच्या पुढल्या बाजूला प्रकाश पडावा म्हणून त्याने दिवे उजळले दीपवृक्षाचे काम व सोन्याचे होते बैठकीपासून फुलांपर्यंत घडीव काम होते परमेश्वराने मोशेला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे त्याने तो दीपवृक्ष घडविला होता लेव्यांचे समर्पण परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांमधून लेव्यांना वेगळे करून शुद्ध कर तू त्यांना शुद्ध करण्यासाठी असे कर पापक्षालनाच्या जलाचे त्यांच्यावर सिंचन कर मग त्यांनी आपल्या सगळ्या अंगावर वस्त्रा फिरवावा आपली वस्त्रे धुवावी आणि स्वतःला शुद्ध करावे मग त्यांनी एक गोऱ्हा व त्यासोबतचे अन्नार्पण म्हणजे मळलेले पीठ घेऊन यावे आणि तू पापार्पणासाठी आणखी एक गोऱ्हा आणावा मग तू लेव्यांना दर्शन मंडपासमोर सादर करावे आणि इस्रायल लोकांची सर्व मंडळी तेथे जमवावी लिव्यांना तू परमेश्वरासमोर सादर करीत असताना इस्रायल लोकांनी आपले हात त्यांच्यावर ठेवावे लिव्यांनी परमेश्वराची सेवा करावी म्हणून इस्रायल लोकांच्या वतीने अहरोनाने त्यांना ओवाळणी म्हणून परमेश्वरासमोर अर्पावे तेव्हा लिव्यांनी आपले हात गोऱ्यांच्या डोक्यांवर ठेवावे आणि लेबियान तृत्यर्थ प्रायश्चित्त करण्यासाठी तू एक गोरा पापार्पण व दुसरा होमार्पण म्हणून परमेश्वराला अर्पावा मग लेव्यांना हरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर उभे करून परमेश्वराला ओवाळणी म्हणून अर्पावे ह्या प्रकारे तू लेव्यांना इस्रायल लोकांमधून वेगळे करावे म्हणजे लेवी माझे होतील तू लेव्यांना शुद्ध करून ओवाळणी म्हणून अर्पिल्यानंतर त्यांनी सेवा करावयाला दर्शन मंडपात जावे कारण इस्रायल लोकांमधून ते मला सर्वस्वी वाहिलेले आहेत उदरातून प्रथम निघणाऱ्या अर्थात इस्रायल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी त्यांना आपले करून घेतले आहे कारण इस्रायल लोकांपैकी अथवा त्यांच्या पशूंपैकी प्रथम जन्मलेले जन्म सर्व नर माझेच आहेत मिसर देशातील प्रथम जन्मलेले सर्व मी मारिले त्या दिवशी मी त्यांना आपल्यासाठी पवित्र करून घेतले इस्रायल लोकातील प्रथम जन्मलेल्या सर्वांच्या ऐवजी मी लेव्यांना घेतले आहे दर्शन मंडपात इस्रायल लोकांसाठी सेवा करावयास व इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित्त करावयास अहरोन व त्याचे मुलगे यांना इस्रायलाच्या लोकातून लेवी दान म्हणून मी दिले आहेत म्हणजे इस्रायल लोक पवित्र स्थानापाशी आले असतात त्यांच्यावर अनर्थ गुदरू नये मोशे अहरोन आणि इस्रायल लोकांची सर्व मंडळी ह्यांनी प्रकारे लेव्यांना केले परमेश्वराने लेव्यांविषयी मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्रायल लोकांनी त्यांचे सर्व काही केले लेवी आपल्या पापाचे क्षालन करून पावन झाले त्यांनी आपली वस्त्रे धुतली आणि अहरोनाने त्यांना परमेश्वरासमोर ओवाळणी म्हणून अर्पिले आणि त्यांना शुद्ध करण्याकरिता अहरोनाने त्यांच्यासाठी प्रायश्चित्त केले त्यानंतर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्यासमोर लेवी आपापली सेवा करण्यासाठी दर्शन मंडपात गेले लेव्यांसंबंधाने परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे केले लेव्यांच्या सेवेची मुदत परमेश्वर मोशेला म्हणाला लेव्यांसंबंधीचा नियम हा वयाच्या पंचवीसाव्या वर्षापासून त्यांनी दर्शन मंडपासंबंधाचा सेवा धर्म आचरावा ते पन्नास वर्षांचे झाल्यावर त्यांनी सेवानिवृत्त व्हावे व तेथून पुढेही सेवा, ते पुढे सेवा त्यांनी करू नये पण त्यांनी आपल्या भाऊबंधांसह दर्शन मंडपात रक्षकाचे काम करावे दुसरी काही सेवा करू नये लिव्यांना सोपविलेल्या कामासंबंधाने तू त्यांचे असे करावे गणना प्रकरण नऊ वल्हांडण सण पाळण्याविषयी नियम इस्रायल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर रामात मोशेला म्हणाला नेमिलेल्या समयी इस्रायल लोकांनी वल्हांडण सण पाळावा ह्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी नेमिलेल्या समयी त्याच्या संबंधाचे सर्व विधी व सर्व नियम ह्यास अनुसरून तुम्ही तो पाळावा मग मोशेने इस्रायल लोकांना वल्हांडण सण पाळावयास सांगितले त्याप्रमाणे त्यांनी पहिल्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी रानात वल्हांडण सण पाळला परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी सर्व काही केले एका मनुष्याच्या प्रेतामुळे अशुद्ध झालेले काही पुरुष होते त्यांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळता येईना म्हणून ते त्या दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्याकडे आले आणि ते मोशेला म्हणाले एका मनुष्याच्या प्रेतामुळे आम्ही अशुद्ध झालो आहो तर इस्रायल लोकांबरोबर नेमिलेल्या समयी परमेश्वराला अर्पण आणण्याची आम्हाला का मनाई असावी मोशे त्यांना म्हणाला जरा थांबा तुमच्याबाबत परमेश्वराची काय आज्ञा आहे ते मी ऐकतो परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग की तुमच्यातला किंवा तुमच्या वंशजातला कोणी प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा दूर प्रवासात असला तरी त्याने परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण सण पाळावा दुसऱ्या महिन्याच्या चतुर्दशी संध्याकाळी त्यांनी सण पाळावा त्यांनी बेखमीर भाकर आणि कडू भाजी वल्हांडणाचा यज्ञ यज्ञपशू खावा त्यांनी त्यातले काहीच सकाळपर्यंत ठेवू नये व त्यांचे हाड मोडू नये वल्हांडणाच्या सर्व विधींप्रमाणे त्यांनी हा सण पाळावा परंतु एखादा मनुष्य शुद्ध असून व प्रवासात नसूनही त्याने वल्हांडण सण पाळण्याची हैगई केली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा नेमिलेल्या समयी त्याने परमेश्वराला अर्पण आणले नाही म्हणून त्याच्या पापाची शिक्षा त्याने भोगावी तुमच्यामध्ये राहणाऱ्या कोणा परदेशी याला परमेश्वराप्रित्यर्थ वल्हांडण सण पाळाव्याची इच्छा असली तर त्याने ह्या सणाचे विधी व नियम ह्यास अनुसरून तो पाळावा स्वदेशीय व परदेशीय ह्या दोघांनाही एकच नियम असावा निवासमंडपावरील मेघ निर्गम प्रकरण चाळीस पदे चौतीस चा ते अडतीस ज्या दिवशी निवासमंडप म्हणजे साक्षपटाचा तंबू उभा करण्यात आला त्या दिवशी मेघाने त्याच्यावर छाया केली संध्याकाळी तो निवास मंडपावर अग्निसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला असे नित्य होत असे मेघ त्यावर छाया करीत व रात्री तो अग्निसारखा दिसे जेव्हा जेव्हा त्या तंबूवरून मेघ वर जाई तेव्हा तेव्हा इस्रायल लोक कूच करीत आणि तो मेघ जेथे थांबे तेथे तळ देत परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोक कूच करीत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ देत निवासमंडपावर जितके दिवस मेघ राही तितके दिवस ते तळ देऊन राहत मेघ निवासमंडपावर बरेच दिवस तसाच राहिला तरी इस्रायल लोक परमेश्वराची आज्ञा पाळून कूच करीत नसत कधीकधी मेघ थोडेच दिवस निवासमंडपावर असे तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तसेच तळ देऊन राहत आणि पुन्हा परमेश्वराची आज्ञा झाली म्हणजे कूच करीत कधी कधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी तो हल्ला म्हणजे ते कूच करीत दिवसा किंवा रात्री केव्हाही मेघ वरती गेला की ते कूच करीत मेघ निवास मंडपावर छाया करून दोन दिवस एक महिना किंवा त्याहून अधिक काळ जरी राहिला तरी ते तळ देऊन राहत आणि कूच करीत नसत तो वर गेला म्हणजे ते कूच करीत परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ हलवीत परमेश्वराने मोशेच्याद्वारे त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे ते परमेश्वराचा नियम पाळीत गणना प्रकरण दहा रुपयाचे करणे परमेश्वर मोशेला म्हणाला तू चांदीचे दोन करणे बनिव ते घडीव कामाचे असावे मंडळीला बोलावण्यासाठी आणि तळ उठविण्यासाठी त्यांचा तू उपयोग करावा हे दोन्ही कर्णे वाजविले म्हणजे सर्व मंडळीने तुझ्यासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी जमावे एकच कर्ण वाजविला तर सरदारांनी म्हणजे इस्रायलाच्या घराण्यातील प्रमुखांनी तुझ्यासमोर जमावे करण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेच्या छावण्यांनी कूच करावे असाच दुसऱ्यांदा मोठा गजर केला म्हणजे दक्षिणेच्या छावण्यांनी कूच करावे कुछ करावयाचे असले तर करण्याचा एक मोठा गजर करावा मंडळी एकत्र बोलवावयाची असल्यास कर्णा वाजवावा पण मोठा गजर करू नये अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी हे करणे वाजवावे हा तुम्हाला पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणाऱ्या शत्रूंशी तुम्ही लढावयास निघाल तेव्हा तुम्ही करण्याचा मोठा गजर करा म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल आपल्या आनंदाच्या दिवशी नेमिलेल्या सणांच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आपले होमबली व शांत्यर्पणांचे बली अर्पण करीत असताना हे वाजवावे ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील मी परमेश्वर तुमचा देव आहे इस्रायल लोक रान सोडून निघतात दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या विसाव्या दिवशी साक्षपटाच्या निवास मंडपावरील मेघ वर गेला तेव्हा इस्रायल लोकांनी सिनाय रानातून आपापल्या टप्प्याप्रमाणे कूच केले नंतर मेघ पारानाच्या रानात स्थिर झाला परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केली होती तिला अनुसरून त्यांनी पहिले कूच केले पहिल्याने यहुदा वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले अम्मीना दाबाचा मुलगा नहशोन त्यांच्या दलावर होता सुवाराचा मुलगा नथनेल हा इस्साखार वंशातील लोकांच्या दलावर होता हेलोनाचा मुलगा अलियाब जबुलून वंशातील लोकांच्या दलावर होता मग निवासमंडप उतरविल्यावर गिरशोनाच्या वंशजांनी व मरारीच्या वंशजांनी निवासमंडप उचलून कूच केले त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले शदेजुराचा मुलगा अलीसूर त्यांच्या दलावर होता सुरी शद्दईचा मुलगा शलुमियेल शिमोन वंशातील लोकांच्या दलावर होता दगुवेलाचा मुलगा एल्यासाप वंशातील लोकांच्या दलावर होता मग कहातही स्थानातले साहित्य उचलून घेऊन निघाले ते जाऊन पोहोचेपर्यंत निवास निवासमंडप उभारून ठेविला होता मग एफ्राइम वंशाच्या छावणीचे चा निशाण त्यांच्या दलांप्रमाणे पुढे निघाले अम्मी हुदाचा मुलगा अली शामा त्यांच्या दलावर होता पदाहसुराचा मुलगा गमलीयेल वंशाच्या लोकांच्या दलावर होता गिदोनीचा मुलगा अबिदान बन्यामीन वंशातील लोकांच्या दलावर होता मग सर्व छावण्यांच्या पाठीमागे असलेल्या दानवंशाच्या छावणीचे चा निशाण त्यांच्या दलाप्रमाणे निघाले त्यांचा सेनानायक अम्मी शद्दईचा मुलगा अहियेजर त्यांच्या दलावर होता अकरानाचा मुलगा पगियेल वंशातील लोकांच्या दलावर होता एनानाचा मुलगा अहिरा नफताली लोकांच्या दलावर होता ह्या प्रकारे इस्रायल लोक आपापल्या दलांच्या अनुक्रमाने प्रवासात कूच करीत मोशेने आपला सासरा मिद्यानी रघुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला म्हटले की परमेश्वराने आम्हाला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत तर तू आमच्याबरोबर चल म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू कारण इस्रायलाचे कल्याण करीन असे परमेश्वर बोलला आहे हुबाब त्याला म्हणाला मी नाही येणार मी आपला देश व आपले आप्त यांच्याकडे जाईन तेव्हा मोशे त्याला म्हणाला आम्हाला सोडून जाऊ नको ना कारण ह्या रानात कुठे कुठे तळ द्यावा ह्याची तुला माहिती आहे म्हणून तू आमचा वाटाडी हो तू आमच्याबरोबर आलास तर परमेश्वर जसे आमचे कल्याण करील तसे आम्हीही तुझे कल्याण करू मग इस्रायल लोक परमेश्वराच्या पर्वतापासून मार्गस्थ होऊन तीन दिवसांची वाट चालून गेले त्यांच्यासाठी मुक्कामाची जागा हेरण्याकरिता परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्यापुढे त्या तीन दिवसांच्या प्रवासात होता ते तळ हलवून मार्गस्थ होत तेव्हा परमेश्वराचा मेघ दिवसा त्यांच्यावर असे कोश पुढे जाण्यास निघाला म्हणजे मोशे म्हणत असे हे परमेश्वरा उठ तुझ्या शत्रूंची दाणादाण होवो आणि तुझे द्वेष्टे तुझ्या पुढून पळून जावत कोश थांबला म्हणजे तो म्हणत असे हे परमेश्वरा इस्रायलाच्या सहस्रावधी लोकांकडे परत ये गणना प्रकरण अकरा परमेश्वर मांस देण्याचे आश्वासन देतो मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले ते परमेश्वराच्या कानी पडले ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले तेव्हा लोकांनी मोशेपाशी ओरड केली तेव्हा अग्निशमला ह्यावरून त्या स्थलाचे नाव तबेरा असे पडले कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला आणि इस्रायल लोकही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले आम्हाला खावयाला मांस कोण देईल देशात आम्हाला मासे फुकट खावयाला मिळत असत त्याची आठवण आम्हाला येते त्याचप्रमाणे काकड्या खरबुजे भाजी कांदे लसूण ह्यांचीही आम्हाला आठवण येते पण आता आमचा जीव सुकून गेला आहे ये येथे ह्या मानण्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही हा मानना धण्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता लोक चोहोकडे फिरून तो गोळा करीत व जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत आणि मग भांड्यात शिजवून त्याच्या भाकरी करीत तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे रात्री छावणींवर दव पडले म्हणजे त्याबरोबर मान्नाही पडत असे सर्व कुटुंबातील लोक आपापल्या तंबूंच्या दारांशी रडताना मोशेने ऐकले व त्यांच्यावर परमेश्वराचा कोप फार भडकला मोशेलाही वाईट वाटले मोशे परमेश्वराला म्हणाला तू आपल्या दासाला दुःख का देत आहेस तू ह्या सर्व लोकांचा भार माझ्यावर घालीत आहेस ह्यावरून माझ्यावर तुझी कृपादृष्टी नाही असे दिसते असे का मी ह्या सर्व लोकांचे गर्भधारण केले आहे काय ह्यांना मी प्रसवलो आहे काय जो देश ह्यांच्या पूर्वजांना तू शपथपूर्वक देऊ केला आहे त्या देशाकडे तान्ह्या बाळाला सांभाळून नेणाऱ्या पालक पित्याप्रमाणे मी यांना आपल्या उराशी धरून घेऊन जावे असे तू मला कसे सांगतोस ह्या सर्व लोकांना पुरवावयाला मी मांस कुठून आणू कारण ते माझ्याकडे रडगाणे गात आहेत की आम्हाला खाव्याला मांस दे मला एकट्याला ह्या सर्व लोकांचा भार सहन होत नाही ते मला फारच जड जात आहे मला असेच तू वागवणार असलास तर माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास मला एकदाचा मारून टाक म्हणजे माझी दुर्दशा मला पाहावी लागणार नाही परमेश्वर मोशेला म्हणाला तुझ्या माहितीतले इस्रायल लोकांचे जे वडील व अमलदार आहेत त्यांच्यातून सत्तर जण निवडून त्यांना दर्शन मंडपापाशी घेऊन ये व तेथे त्यांनी तुझ्याबरोबर उभे राहावे मग मी उतरून तेथे तुझ्याशी बोलेन आणि तुझ्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्यांच्यावर ठेवीन म्हणजे तुझ्याबरोबर तेही लोकांचा भार वाहतील मग तुला एकट्यालाच तो व्हावा लागणार नाही तू लोकांना सांग की उद्यासाठी तुम्ही आपणाला शुद्ध करून घ्या म्हणजे तुम्हाला मांस खावयाला मिळेल आम्हाला खावयाला मांस कोण देईल आणि मिसर देशात आम्ही आपले बरे होतो हे तुमचे रडगाणे परमेश्वराच्या कानी गेले आहे म्हणून परमेश्वर तुम्हाला मांस देणार आहे आणि तुम्ही ते खाल तुम्ही ते केवळ एक दिवस दोन दिवस पाच दिवस दहा दिवस वीस दिवस खाल तेवढेच नव्हे तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हाला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गायले की आम्ही मिसरदेशातून निघालो तरी कशाला मग मोशे म्हणाला ज्या लोकांमध्ये मी आहे त्यांचे पायदळच सहा लाख आहे आणि तू म्हणतोस की ते महिनाभर खात राहतील एवढे मांस मी त्यांना देईन त्यांना पुरे पडावे म्हणून गुरे ढोरे व शेरडे मेंढे कापावेत काय अथवा त्यांना पुरे पडावे म्हणून समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय परमेश्वर मोशेला म्हणाला परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तू आता पाहशील लोकांचे वडील संदेश सांगू लागतात मोशेने बाहेर जाऊन लोकांना परमेश्वराचे म्हणणे कळविले मग त्याने लोकातल्या वडिलांपैकी सत्तर जण जमवून त्यांना तंबूभोवती उभे केले त्यानंतर परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असणाऱ्या आत्म्यातून काही घेऊन त्याने त्या सत्तर वडिलांवर ठेविला तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही त्यावेळी दोघे पुरुष मागे छावणीतच राहिले होते त्यातील एकाचे नाव एल्दाद व दुसऱ्याचे नाव मेदाद त्यांच्यावरही आत्मा उतरला नोंद झालेल्यांपैकी ते होते पण ते तंबूकडे गेले नव्हते ते छावणीतच संदेश सांगू लागले तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला कळविले की एल्दाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत तेव्हा नुनाचा मुलगा यहोशवा जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता तो त्याला म्हणाला मोशे माझ्या स्वामी त्यांना मना कर मोशे त्याला म्हणाला माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्यांचा हेवा करीतोस काय परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्या सर्वांवर ठेविला असता तर किती बरे झाले असते मग मोशे इस्रायलाच्या वडीलजनांसह छावणीक परतला परमेश्वर लावे पाठवितो नंतर परमेश्वरापासून वाहिलेल्या वाऱ्याने समुद्रावरून लावे आणले ते छावणीवर व छावणी सभोवती इतके आले की छावणीच्या मागे व पुढे एक एक दिवसाच्या मजलेपर्यंतच्या प्रदेशात त्यांचा सुमारे दोन हात उंचीचा थर जमला लोकांनी उठून तो सगळा दिवस सगळी रात्र दुसराही सगळा दिवस ते लावे गोळा केले ज्याने सर्वात कमी गोळा केले त्याचे दहा होमर भरले आणि त्यांनी ते स्वतःसाठी छावणीच्या चारही बाजूस पसरून ठेवले ते मांस त्यांच्या तोंडात पडते न पडते तोच परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व त्याने भयंकर पटकीने त्यांचा संहार केला त्या स्थलाचे नाव किब्रोथ हत्तव्वा असे पडले कारण ज्या लोकांनी सोस घेतला त्यांची प्रेते त्या ठिकाणी पुरण्यात आली होती किब्रोथ हत्तव्वा येथून कूच करून ते हसेरोथ येथे पोहोचले आणि हसेरोथ येथे ते राहिले गणना प्रकरण बारा मिरयाम आणि अहरोन मोशे विरुद्ध कुरकुर करतात मोशेने कुशी लोकातली एक स्त्री बायको केल्यामुळे मिरयाम व अहरोन त्याच्या विरुद्ध बोलू लागले ते म्हणाले त्याने कुशी लोकातली स्त्री बायको करून घेतली आहे ते म्हणाले परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय आमच्याशी पण नाही का बोलला परमेश्वराने ते ऐकले मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता मोशे अहरोन व मिरयाम ह्यांना परमेश्वर अचानक म्हणाला तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या तेव्हा ते तिघे तिकडे गेले परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूंच्या दारापाशी उभा राहिला त्याने अहरोन व मिरयाम यांना बोलाविले तेव्हा ते दोघे पुढे गेले परमेश्वर त्यांना म्हणाला माझे शब्द ऐका तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करीत असतो पण माझा सेवक मोशे ह्याच्या बाबतीत तसे नाही माझ्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो गूढ अर्थाने बोलत नसतो परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो तर माझा सेवक मोशे विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व तो तेथून निघून गेला तंबूवरून मेघ निघून गेला तो इकडे मिरयाम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली अहरोनाने मिरयामेकडे फिरून पाहिले तो ती कोडी बनली आहे असे त्याला दिसले तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला माझ्या प्रभू आम्ही मूर्खपणाने वागून पातक केले त्याचा दोष आमच्यावर ठेवू नको कोणी आपल्या आईच्या उदरातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो त्याच्यासारखी मृतवत ही होऊ नये मग मोशेने परमेश्वराचा धावा केला की हे देवा कृपा करून हिला बरे कर पण परमेश्वर मोशेला म्हणाला तिचा बाप तिच्या तोंडावर केवळ थुंकला असता तरी तिला सात दिवस लाज वाटली नसती काय म्हणून सात दिवस तिला छावणी बाहेर कोंडून ठेव नंतर तिला आत आणावे त्याप्रमाणे मिरियामेला सात दिवस छावणी बाहेर कोंडून ठेविले तिला छावणीत परत आणीपर्यंत लोकांनी कूच केले नाही ह्यानंतर हसेरोथ येथून कूच करून त्यांनी पारानाच्या रानात डेरे दिले गणना प्रकरण तेरा बारा हेरांची देशास रवानगी अनुवाद प्रकरण एक पदे एकोणीस तेहतीस परमेश्वर मोशेला म्हणाला मी इस्रायल लोकांना कमान देश देत आहे तो हेरण्यासाठी माणसे पाठीव त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एक एक पुरुष पाठीव प्रत्येकजण त्यांच्यातला सरदार असावा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठविले ते सगळे पुरुष इस्रायल लोकांचे प्रमुख होते त्यांची नावे ही रौबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शम्मूवा शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल इफ्राईम वंशातला नुनाचा मुलगा होशा बन्यामीन वंशातला राफूचा मुलगा पलटी जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दी येल योसेफ वंशातला अर्थात मनश्य वंशातला सुसीचा मुलगा गद्दी दानवंशातला गमल्लीचा मुलगा अम्मी आशेर वंशातला मिकायलाचा मुलगा सतूर नफताली वंशातला बापसीचा मुलगा नहब्बी आणि वंशातला माकीचा मुलगा गौवेल देश हेरावयाला मोशेने जे पुरुष पाठविले त्यांची नावे ही होती नुनाचा मुलगा होशा ह्याचे नाव मोशेने यहोशवा असे ठेविले मोशेने त्यांना कनान देश हेरावयाला पाठविताना सांगितले की येथून निगेब प्रांतावरून डोंगराळ प्रदेशात जा आणि देश कसा आहे देशातील रहिवासी सबळ आहेत की दुर्बळ आहेत ते थोडे आहेत की पुष्कळ आहेत ते राहतात तो देश चांगला आहे की वाईट आहे आणि त्यांच्या वस्तीची नगरे छावणीवजा आहेत की तटबंदीची आहेत तसेच तेथील जमीन सुपीक आहे की नापिक आहे त्यात झाडे झोडपे आहेत की नाहीत हे पाहून या हिंमत धरा व त्या देशातली काही फळे घेऊन या ते दिवस द्राक्षांच्या पहिल्या बहराचे होते मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरिला ते नेगेब प्रांतातून हेब्रोनास गेले तेथे अहिमान शेषय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते हे हेब्रोन मिस्रातील सोअनापूर्वी सात वर्षे बांधिले होते तेथून ते, ते अशकोल नाल्यापाशी आले तेथे त्यांनी द्राक्षांच्या घोसासहित एक फांदी तोडून घेतली व ती दोघा मनुष्यांनी काठीवर घालून नेली त्याचप्रमाणे त्यांनी काही डाळिंबे व अंजिरेही घेतली इस्रायल लोकांनी त्या ठिकाणचा द्राक्षांचा घोस तोडला म्हणून त्यांचे नाव नाला असे पडले देश हेरून ते चाळीस दिवसांनी परत आले ते हेर पारान रानातील कादेश येथे मोशे अहरोन व इस्रायलाची सर्व मंडळी यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना व सर्व मंडळीला सर्व हकीकत सांगितली आणि त्या देशाची फळे दाखविली ते मोशेला म्हणाले की ज्या देशात तू आम्हाला पाठविले त्या देशात आम्ही गेलो त्यात खरोखरच दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत तेथली ही फळे पहा त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले निगेब प्रांतात अमालेकी राहतात डोंगराळ प्रदेशात हित्ती यबुसी आणि अमोरी हे राहतात आणि समुद्र किनाऱ्यावर व यार्देन तिरी कनानी लोकांची वस्ती आहे तेव्हा मोशेच्या समोर लोकांना शांत करून कालेब म्हणाला आपण त्या देशावर आताच्या आता हिम्मत धरून चढाई करून जाऊ आणि तो घेऊ कारण तो जिंकण्यास आपण पूर्णपणे समर्थ आहो पण जे पुरुष त्यांच्याबरोबर गेले होते ते म्हणाले त्या लोकांवर स्वारी करण्यास आपण मुळीच समर्थ नाही कारण ते आपणाहून बलाढ्य आहेत त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली ते म्हणाले जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणारा आहे तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत तेथे नेफिलिम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो गणना प्रकरण चौदा लोक परमेश्वराविरुद्ध बंड करतात तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले सर्व इस्रायल लोक मोशे आणि अहरोन विरुद्ध कुरकुर करू लागले सर्व मंडळी त्यांना म्हणाली आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते तरवारीने आमचा निपात व्हावा म्हणून परमेश्वर आम्हाला ह्या देशात का नेत आहे आमच्या बायका मुलांची लूट होईल आम्ही मिसर देशात परत जावे हेच बरे नव्हे काय ते आपसात म्हणाले आपण कोणाला तरी पुढारी करून मिसर देशाला परत जाऊया तेव्हा मोशे व अहरोन तेथे जमलेल्या इस्रायलाच्या सर्व मंडळीसमोर पालथे पडले आणि देश हेरून आलेल्यांपैकी नुनाचा मुलगा यहोशवा व यफुन्नेचा मुलगा कालेब यांनी आपले कपडे फाडिले आणि ते इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाले चहूकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका कारण ते आमचे भक्ष होतील त्यांचा आधार तुटला आहे पण आमच्याबरोबर परमेश्वर आहे त्यांची भीती बाळगू नका पण सर्व मंडळी म्हणू लागली की ह्यांना दगडमार करा तेव्हा दर्शन मंडपात परमेश्वराचे तेज सर्व इस्रायल लोकांच्या दृष्टीस पडले मग परमेश्वर मोशेला म्हणाला कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि ह्यांच्यामध्ये मी केलेली सगळी चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन मोशे परमेश्वराला म्हणाला तू आपल्या सामर्थ्याने ह्या लोकांना मिसरी लोकांमधून आणले आहेस आता जर तू त्यांचा संहार केलास तर मिसरी लोक ते ऐकतील आणि ह्या देशातील रहिवाशांनाही ते सांगतील ह्यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर ह्या लोकांमध्ये वस्ती करीतोस आणि तू परमेश्वर त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतोस तुझा मेघ त्यांच्यावर असतो आणि तू दिवसा मेघस्तंभातून व रात्री अग्निस्तंभातून त्यांच्यापुढे चालत असतोस आता तू ह्या लोकांचा समूळ नाश केलास तर ज्या ज्या राष्ट्रांनी तुझी कीर्ती ऐकली आहे ती म्हणतील जो देश परमेश्वराने ह्या लोकांना शपथपूर्वक देऊ केला होता तेथे त्यांना तो असमर्थ ठरल्याने त्यांना रानातच त्याने मारून टाकले म्हणून मी विनवितो की तुझ्या म्हणण्याप्रमाणे प्रभूच्या सामर्थ्याची महती दिसू दे तू म्हटलेच आहेस की परमेश्वर मंद क्रोध दयेचा सागर अन्याय व अपराध यांची क्षमा करणारा पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा असा आहे तो वडिलांच्या अन्यायाबद्दल पुत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो तुझ्या थोर दयेनुसार मिसर देशापासून येथपर्यंत जशी तू ह्या लोकांना क्षमा केली तशी ह्यावेळीही त्यांच्या अन्यायाची क्षमा कर असे मी तुला विनवितो परमेश्वर इस्रायल लोकांचे ताडण करतो अनुवाद प्रकरण एक पदे चौतीस ते चाळीस तेव्हा परमेश्वर म्हणाला तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे वास्तविक मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या महिम्याने भरलेली आहे आणि ह्या सर्व लोकांनी माझा महिमा आणि मिसर देशात व रानात मी केलेली चिन्हे पाहूनही दहादा माझी परीक्षा पाहिली आणि माझे सांगणे ऐकले नाही म्हणून जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथपूर्वक देऊ केला आहे तो खरोखर त्यांच्या दृष्टीस पडावयाचा नाही ज्यांनी मला तुच्छ लेखिले त्यातले कोणीही तो देश पाहणार नाही तथापि माझा सेवक कालेद ह्याची वृत्ती निराळी आहे आणि मला तो पूर्णपणे अनुसरला आहे म्हणून ज्या देशात तो गेला होता त्या देशात मी त्याला नाही व तो देश त्याच्या वंशजांचे वतन होईल अमालेकी व कनानी ह्यांची वस्ती तळवटीत असल्यामुळे उद्या वळसा घेऊन कूच करा आणि तांबड्या समुद्राच्या मार्गाने रानात जा परमेश्वर मोशे व हरोन यांना म्हणाला ही दुष्टमंडळी कोठवर विरुद्ध कुरकूर करीत राहणार हे जे इस्रायल लोक माझ्या विरुद्ध कुरकूर करीत आहेत त्यांची कुरकूर माझ्या कानावर आली आहे म्हणून तू त्यांना सांग परमेश्वर म्हणतो माझी शपथ तुमचे म्हणणे माझ्या कानी आले आहे त्याप्रमाणेच मी तुमचे खरोखर करीन तुमची प्रेते ह्या रामात पडतील आणि तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्या लोकांनी माझ्याविरुद्ध कुरकूर केली आहे त्यापैकी कोणीही ज्या देशात तुम्हाला घेऊन जाण्याची मी शपथ वाहिली आहे त्यात जाणारच नाही पण यफुन्नेचा मुलगा कालेब व नुनाचा मुलगा यहोशवा हे मात्र जातील ज्या तुमच्या मुलांबाळांविषयी तुम्ही म्हणाला की ह्यांची लूट होईल त्यांना मी त्या देशास नेईन आणि जो देश तुम्ही तुच्छ मानिला आहे तो देश ते भोगतील पण तुमची स्वतःची प्रेते ह्या रानात पडतील तुमची प्रेते ह्या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षाभोगीत रानात भटकणाऱ्या मेंढपाळासारखी होतील देश हिरावयाला जे चाळीस दिवस लागले त्यातील प्रत्येक दिवसामागे एक वर्ष ह्या हिशेबाने चाळीस वर्षे तुम्ही आपल्या दुष्कर्माचा भार व्हाल आणि माझा विरोध तुम्हाला भोवेल मी परमेश्वर हे बोललो आहे ही जी सर्व दुष्टमंडळी विरुद्ध जमली आहे तिचे मी असे खरोखर करीन त्यांचा ह्या रानात विध्वंस होईल ते तेथे ते ते मरून जातील अनिष्ट बातमी देणाऱ्या दहा हेरांचा मृत्यू नंतर मोशेने देश हेरावयाला पाठविलेल्या ज्या पुरुषांनी परत येऊन त्या देशाविषयी अनिष्ट बातमी सांगितली होती आणि सर्व मंडळीला परमेश्वराविरुद्ध कुरकुर करावयाला चिथावले होते ते देशाची अनिष्ट बातमी देणारे पुरुष परमेश्वरासमोर मरीने मृत्यू पावले तथापि देश हेरावयाला गेलेल्या पुरुषांपैकी नुनाचा मुलगा यहोशवा आणि यफुन्नेचा मुलगा कालेब हे जिवंत राहिले थर्मा येथे इस्रायल लोकांचा पराभव अनुवाद प्रकरण एक पदे एकेचाळीस ते सेहेचाळीस मोशेने हे शब्द इस्रायल लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी ते फार विलाप केला मग ते पहाटे सुठले आणि पर्वताच्या शिखरावर चढून म्हणाले आम्ही पाप केले आहे पण आता आम्ही तयार आहो परमेश्वराने वचन दिलेल्या स्थानी आम्ही जाऊ तेव्हा मोशे म्हणाला परमेश्वराच्या आज्ञेचे उल्लंघन का करिता ह्यात तुम्हाला यश यावयाचे नाही चढाई करू नका कारण परमेश्वर तुमच्यामध्ये नाही कराल तर शत्रूंकडून तुमचा संहार होईल पहा तुमच्यापुढे आमलेकी व कनानी लोक आहेत म्हणून तुम्ही तरवारीने पडाल तुम्ही परमेश्वराला अनुसरण्याचे सोडून मागे फिरला आहात म्हणून परमेश्वर तुमच्याबरोबर असणार नाही पण ते धिटाई करून पर्वताच्या शिखरावर चढले परमेश्वराच्या कराराचा कोश आणि मोशे हे मात्र छावणीतून हल्ले नाहीत तेव्हा त्या पर्वतावर राहणारे अमालेकी व कनानी ह्यांनी खाली उतरून त्यांना मार देत हरमापर्यंत पिटाळून लाविले गणना प्रकरण पंधरा अर्पणांविषयी नियम परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग मी तुम्हाला तुमच्या वस्तीसाठी देऊ केलेल्या देशाला तुम्ही जाऊन पोहोचाल आणि परमेश्वरासाठी सुवास म्हणून गुरे ढोरे किंवा शेरडे मेंढरे यांचे प्रित्यर्थ हवन कराल मग ते होमबलीचे असो किंवा नवस फेडण्याचा किंवा स्वखुशीचा किंवा तुमच्या नेमिलेल्या सणातला तो यज्ञ असो यज्ञ करणाऱ्याने परमेश्वरा प्रित्यर्थ प्रत्येक कोकरामागे होमबलींबरोबर किंवा यज्ञासाठी एक चतुर्थांश हिनभर तेलात मळलेल्या एक दशांश एफा सपीठाचे अन्नार्पण करावे आणि एक चतुर्थांश हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तयार करावे अन्नार्पण म्हणून दर मेंढ्यामागे एक तृतीयांश हिन तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ तयार करावे परमेश्वराला सुवास यावा म्हणून एक तृतीयांश हिनभर द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावे तू परमेश्वरा प्रित्यर्थ होमबली अथवा नवस फेडण्यासाठी यज्ञ किंवा शांत्यर्पणाचा यज्ञ म्हणून गोऱ्हा अर्पिशील तेव्हा अर्पण करणाऱ्याने गोऱ्याबरोबर अर्धाहीन तेलात मळलेल्या तीन दशमांश एफा सपीठाचे अन्नार्पण करावे परमेश्वरा प्रित्यर्थ सुवासिक हव्य म्हणून अर्धाहीन द्राक्षारसाचे पेयार्पण तू करावे प्रत्येक गोह्यासह प्रत्येक मेंढ्यासह प्रत्येक कोकरासह व प्रत्येक करडासह वर सांगितल्याप्रमाणे अर्पण करावे तुम्ही अर्पाल त्या यज्ञपशूंच्या संख्येप्रमाणे प्रत्येकासह त्यांच्या संख्येप्रमाणे तुम्ही तसेच अर्पण तयार करावे देशात जन्मलेल्या सर्वांनी परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य अर्पण करीत असताना असेच करावे तुमच्याबरोबर राहत असलेल्या परदेशीयाला अथवा पिढ्यानपिढ्या तुमच्यामध्ये वस्ती करून राहिलेल्या कोणालाही परमेश्वराप्रित्यर्थ हे सुवासिक हव्य अर्पण करावयाची इच्छा झाली तर तुमच्याप्रमाणेच त्यानेही करावे सर्व मंडळीसाठी म्हणजे तुमच्यासाठी व तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयासाठी एकच विधी असावा तुमच्या पिध्या, पिढ्यानपिढ्या तुम्हाला हा निरंतरचा विधी होय परमेश्वरापुढे जसे तुम्ही तसाच परदेशीयही होय तुमच्यासाठी व तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीयासाठी एकच नियम व एकच रिवाज असावा परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग ज्या देशात मी तुम्हाला नेत आहे तेथे तुम्ही आल्यावर त्या देशातले अन्न खाल तेव्हा तुम्ही त्यातला काही भाग समर्पण म्हणून परमेश्वराप्रित्यर्थ अर्पण करावा मळलेल्या कणिकेची पहिली पोळी परमेश्वराप्रित्यर्थ समर्पण म्हणून अर्पण करावी तुम्ही आपल्या खळ्यातला समर्पण म्हणून जो भाग अर्पिता त्याप्रमाणे ही अर्पावी मळलेल्या कणिकेतून पहिला काही भाग तुम्ही समर्पण म्हणून परमेश्वराला पिढ्यानं पिढ्या द्यावा परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व आज्ञांपैकी एक जरी तुम्ही चुकून मोडिली म्हणजे परमेश्वर आज्ञा देऊ लागला त्या दिवसापासून पुढे तुमच्या पिढ्यानं पिढ्या परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या सर्व आज्ञांपैकी एक जरी तुम्ही चुकून मोडिली आणि मंडळीला नकळत ही चूक घडली असली तर सर्व मंडळीने परमेश्वराला सुवास यावा म्हणून एका गोह्याचे होमार्पण करावे व नियमानुसार त्याच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण करावे आणि पापार्पणासाठी एक बकरा द्यावा मग याजकाने इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्यांना क्षमा होईल कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या ह्या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वरा प्रित्यर्थ हव्य आणि आपला पापबली परमेश्वरासमोर अर्पिला आहे ह्याप्रमाणे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला व त्यांच्यामध्ये वस्ती करणाऱ्या परदेशीयांनाही क्षमा होईल कारण ह्या चुकीशी सर्व मंडळीचा संबंध होता एखाद्या मनुष्याने चुकून पाप केले तर त्याने एक वर्षाची बकरी पापबली म्हणून अर्पावी चुकून पाप, अर्पा पाप करणाऱ्यासाठी याजकाने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याला क्षमा होईल चुकून काही कृत्य करणाऱ्याच्या बाबतीत तुम्हाला एकच नियम असावा मग तो इस्रायल लोकातील स्वदेशीय असो किंवा त्यांच्यामध्ये वस्ती करणारा परदेशीय असो परंतु धिटाईने काही कृत्य करणारा मनुष्य मग तो स्वदेशीय असो किंवा परदेशीय असो तो परमेश्वराची निंदा करणारा समजावा त्या मनुष्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा त्याने परमेश्वराचे वचन तुच्छ मानिले व त्याची आज्ञा मोडिली म्हणून त्याचा सर्वस्वी उच्छेद व्हावा त्याच्या दुष्कर्माची शिक्षा त्यानेच भोगावी शब्बात मोडणाऱ्यास धोंडमार इस्रायल लोक रानात राहत होते तेव्हा त्यांना एक मनुष्य शब्बाथवारी वारी लाकडे गोळा करीत असताना आढळला ज्यांना तो मनुष्य लाकडे गोळा करीत असताना आढळला ती त्याला मोशे हरोन व सर्व मंडळी यांच्याकडे घेऊन गेले त्यांनी त्याला अटकेत ठेविले कारण त्याचे काय करावे ह्याविषयी काही स्पष्ट केलेले नव्हते तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला ह्या मनुष्याला अवश्य जिवे मारावे सर्व मंडळीने त्याला बाहेर नेऊन दगडमार करावा परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व मंडळीने त्याला बाहेर नेऊन दगडमार केला आणि तो मेला वस्त्राच्या काठास लावावयाचे गोंडे परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना आज्ञा कर की त्यांनी पिढ्यानपिढ्या आपल्या वस्त्रांच्या टोकांना गोंडे लावावे आणि प्रत्येक टोकाच्या गोंड्यावर निळी फीत लावावी ह्या गोंड्यांचा उद्देश असा की ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे व तुम्ही त्या पाळाव्या आपल्या मनास येईल तसे तुम्ही व्यभिचारी मतीने वागत आला तसे वागू नये तर तुम्ही सर्व आज्ञांची आठवण ठेवून त्या पाळाव्या व आपल्या देवाप्रित्यर्थ पवित्र व्हावे तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हाला मिसर देशातून बाहेर आणले तोच मी परमेश्वर तुमचा देव आहे मी परमेश्वर तुमचा देव आहे गणना प्रकरण सोळा कोरह दाथान व अबिराम ह्यांचे बंड कोरह बिन इसहार बिन कहाथ बिन लेवी आणि रौबेन वंशातील अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम आणि ओन बिन पेलेथ हे इस्रायलातील अडीचशे लोकांना बरोबर घेऊन मोशेविरुद्ध उठले हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते ते मोशे व अहरोन विरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले तुमचे आता फारच झाले सबंध मंडळी पवित्र तसे आहे तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्या ठाई आहे तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता हे ऐकून मोशे पालथा पडला मग तो कोरह हो व त्याचे साथीदार यांना म्हणाला परमेश्वराचे कोण व पवित्र कोण हे परमेश्वर उद्या सकाळी दाखविल व त्यांना आपल्याजवळ येऊ देईल ज्याला तो निवडील त्याला तो आपल्याजवळ येऊ देईल आता असे करा कोरहा तू तु आणि तुझे सर्व सोबती धुपाटणी आणा आणि उद्या त्यात अग्नी ठेवून परमेश्वरासमोर धूप जाळा मग परमेश्वर ज्या मनुष्याला निवडून घेईल तोच पवित्र ठरेल लेबीच्या वंशजांनो तुमचे आता फार झाले तेव्हा मोशे कोरहाला म्हणाला लेबीच्या वंशजांनो ऐका तुम्ही परमेश्वराच्या निवास मंडपाची सेवा करावी आणि मंडळीची सेवा करण्यासाठी तिच्यासमोर उभे राहावे म्हणून परमेश्वराने तुम्हाला आपल्याजवळ येऊ दिले ह्या कार्यासाठी इस्रायलाच्या देवाने तुम्हाला इस्रायल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले हे काय थोडे झाले तुला व तुझ्या सर्व लेवीय भाऊबंधांना परमेश्वराने आपल्या जवळ घेतले असले तरी याजकपदही तुम्ही मिळवू पाहता काय ह्यावरून तू व तुझे सर्व साथीदार परमेश्वराच्या विरुद्ध जमलेले आहात हे स्पष्ट होते हरून तो काय की तुम्ही त्याच्याविरुद्ध कुरकूर करावी मोशेने अलियाबाचे मुलगे दाथान व अबिराम यांना बोलावणे पाठविले पण ते म्हणाले आम्ही येत नाही दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशातून काढून तू आम्हाला ह्या रानात मारून टाकण्यासाठी आणलेस हे काय थोडे झाले म्हणून तू आमच्यावर अधिकारही गाजवितोस शिवाय दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात तू आम्हाला मुळीच आणलेले नाहीस अथवा शेते व द्राक्षमळे ह्यांचे वतन आम्हाला दिलेले नाहीस ह्या लोकांच्या डोळ्यात तू धूळ फेकतोस काय आम्ही येत नाही तेव्हा मोशेचा कोप भडकला व तो परमेश्वराला म्हणाला त्यांच्या अर्पणाची दखल घेऊ नको मी त्यांचे एक गाढवही घेतलेले नाही मग मोशे कोरहाला म्हणाला उद्या तू आपल्या साऱ्या साथीदारांबरोबर परमेश्वरासमोर हजर हो तू ते व अहरोन तुम्ही सर्व आपली धुपाटणी घेऊन त्यात धूप घाला प्रत्येकी एक धुपाटणे ह्याप्रमाणे दोनशे पन्नास धुपाटणी परमेश्वरासमोर आणावी तू व अहरोन ह्यांनीही आपापले धुपाटणे आणावे तेव्हा त्यांनी आपापले धुपाटणे आणून त्यात विस्तव ठेविला व त्यावर धूप घातला आणि मोशे व अहरोन यांच्याबरोबर ते दर्शन मंडपाच्या दारापाशी उभे राहिले कोरहाने त्यांच्याविरुद्ध सगळी मंडळी दर्शन मंडपाच्या दारापाशी जमविली तोच परमेश्वराचे तेज सर्व मंडळीला दिसले परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला तुम्ही ह्या मंडळीतून अलग व्हा म्हणजे एका क्षणात मी त्यांना भस्म करीतो तेव्हा ते, ते पालथे पडून म्हणाले हे देवा सर्व देहधारी आत्म्यांच्या देवा एका मनुष्याने पाप केले म्हणून सर्व मंडळीवर कोपायमान होतोस काय मग परमेश्वर मोशेला म्हणाला मंडळीला सांग की तुम्ही कोरह दाथान व अभिरामधे ह्यांच्या निवासस्थानापासून निघून जा तेव्हा मोशे उठून दाथान व अभिराम ह्यांच्याकडे गेला आणि इस्रायल लोकांचे वडील त्याच्या पाठोपाठ गेले तो मंडळीला म्हणाला तुम्ही ह्या मनुष्यांच्या तंबूंपासून निघून जा बरे त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल मग ते कोरह दाथान व अभिराम ह्यांच्या डेऱ्यांजवळून निघून गेले आणि दाथान व अभिराम बाहेर निघाले व आपल्या बायका मुले व ताही बाळे ह्यांच्यासह आपल्या तंबूंच्या दारापाशी उभे राहिले तेव्हा मोशे म्हणाला मी ही सर्व कामे आपल्याच मनाने केलेली नाहीत तर ती करावयास परमेश्वराने मला पाठविली आहे हे तुम्हाला दिसून येईल इतर मनुष्यांच्या मृत्यूप्रमाणे यांना मृत्यू आला किंवा इतर सर्व लोकांप्रमाणे यांचे पारिपत्य झाले तर परमेश्वराने मला पाठविले नाही असे समजा पण परमेश्वराने काही अद्भुत गोष्ट घडविली म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकिले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले तर असे समजा की ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानिले आहे हे त्याचे सगळे शब्द बोलून संपतात न संपतात तोच त्यांच्या पायाखालची भूमी दुभंगली आणि पृथ्वीने आपले तोंड उघडून ते त्यांची कुटुंबे कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकेली ह्याप्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरले पृथ्वीने त्यांना गडप केले आणि मंडळीतून ते नष्ट झाले पृथ्वी आपल्यालाही गिळून टाकावयाची असे वाटून त्यांच्या सभोवती असलेले सर्व इस्रायल लोक त्यांचा आक्रोश ऐकून पळून गेले मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणाऱ्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला सांग की धुपाटणी अग्नीतून काढ कारण ती पवित्र आहेत व तो अग्नी विखरून टाक पाप करून आपल्या जीवास जे मुकले त्यांची ती धुपाटणी घेऊन त्यांचे पत्रे ठोकून वेदी मढीव कारण त्यांनी ती परमेश्वराला समर्पण केल्यामुळे ती पवित्र आहेत ह्या प्रकारे ती इस्रायल लोकांना ताकीद दिल्याचे चिन्ह होतील जी पितळीची धुपाटणी अग्निने भस्म झालेल्या त्या पुरुषांनी अर्पिली होती ती घेऊन एलाजार याजकाने त्यांचे पत्रे ठोकले व वेदी म्हणविली ह्याचा हेतू असा की वंशाचा नसलेल्या कोणा परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये ह्याचे स्मरण इस्रायल लोकांना राहावे आणि परमेश्वराने मोशेच्याद्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाची होऊ नये दुसऱ्या दिवशी इस्रायल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन विरुद्ध कुरकुर करीत म्हणाली तुम्ही परमेश्वराच्या लोकांना मारून टाकिले आहे मंडळीतील लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध जमा झाल्यावर त्यांनी दर्शन मंडपाकडे नजर टाकली तो त्यावर मेघाने छाया केली असून परमेश्वराचे तेज प्रगट झाले आहे असे त्यांना दिसले हे पाहून मोशे आणि अहरोन दर्शन मंडपासमोर गेले तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला तुम्ही ह्या मंडळीपासून दूर व्हा म्हणजे एका क्षणात मी त्यांचा नाश करीतो हे ऐकून ते पालथे पडले मग मोशे अहरोनाला म्हणाला धुपाटणे घेऊन त्यात वेदीवरील अग्नी घाल व त्यावर धूप ठेवून त्वरेने ते मंडळीकडे नेऊन त्यांच्यासाठी प्रायश्चित्त कर कारण परमेश्वराचा कोप भडकला असून मरीची साथ सुरू झाली आहे मोषेच्या आज्ञेप्रमाणे अहरोन धुपाटणे घेऊन धावत मंडळीकडे गेला आणि लोकात मरीची साथ पसरत असल्याचे पाहून त्याने धूप घालून लोकांसाठी प्रायश्चित्त केले मृत आणि जिवंत यांच्यामध्ये तो उभा राहिला तेव्हा ती साथ थांबली कोरहाच्या प्रकरणात जे मेले त्यांच्या व्यतिरिक्त मरीने चौदा हजार सातशे लोक मेले मरी थांबल्यावर अहरोन दर्शन मंडपाच्या दारापाशी मोशेकडे परत आला गणना प्रकरण सतरा अहरोनाची काठी निर्गम प्रकरण सात पदे आठ तेरा परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्यांप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा बारा काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे त्याचे नाव लिही लेव्याच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही कारण इस्रायलांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची एक एक काठी घे आणि दर्शन मंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हाला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव ज्या पुरुषाला मी निवडीन त्याच्या काठीला अंकुर फुटतील इस्रायल लोक तुमच्या विरुद्ध कुरकुर करीत आहेत ते त्यांचे कुरकुरणे मी अशा रीतीने बंद करीन मोशेने इस्रायल लोकांना ही गोष्ट सांगितली व त्यांच्या सर्व सरदारांनी आपापल्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे प्रत्येकी एक काठी अशा एकंदर बारा काठ्या दिल्या त्यांच्या काठ्यांमध्ये ही काठी होती मोशेने ह्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेविल्या दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे व तिला बदाम येऊन ते पिकले आहेत असे त्याला दिसले तेव्हा मोशेने त्या सर्व काठ्या परमेश्वरासमोरून काढून इस्रायल लोकांकडे नेल्या व प्रत्येकाने आपापली काठी पाहून ती काढून घेतली मग परमेश्वर मोशेला म्हणाला अहरुणाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून दे ह्या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावी अशाने ते माझ्या विरुद्ध जी कुरकुर करीत आहेत ती तू बंद करशील म्हणजे ते मरावयाचे नाहीत मोशेने तसे केले परमेश्वराने त्याला आज्ञा केली होती तसे त्याने केले मग इस्रायल लोक मोशेला म्हणाले आम्ही मरत आहो आमचा नाश होत आहे आम्ही सर्वच नष्ट होत आहो जो कोणी जवळ जाईल म्हणजे परमेश्वराच्या निवास मंडपाजवळ जाईल तो मरेल आम्हा सर्वांचा अंत होणार की काय गणना प्रकरण अठरा याजक आणि लेवी यांच्यासाठी तरतूद तेव्हा परमेश्वर अहरोनाला म्हणाला पवित्र स्थानासंबंधींचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबर तुझ्या घराण्याला व्हावा लागेल त्याचप्रमाणे याजकपदासंबंधींचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना व्हावा लागेल लेबीचा वंश म्हणजे तुझ्या पूर्वजांच्या वंशातील तुझ्या बांधवांनी तुझ्याबरोबर तुझ्या हाताखाली सेवा करावी म्हणून त्यांनाही आपल्या बरोबर घे पण साक्षपटाच्या तंबूपुढे तू व तुझ्याबरोबर तुझे मुलगे यांनीच राहावे तुझ्यावर सोपविलेली आणि तंबूनसंबंधीची सर्व कर्तव्ये त्यांनी करावी पण पवित्रस्थानाच्या पात्रांजवळ व वेदीजवळ त्यांनी येऊ नये आले तर ते व तुम्हीही मराल त्यांनी तुझ्याबरोबर दर्शन मंडपाच्या सगळ्या सेवेच्या बाबतीत आपली कर्तव्ये करावी पण कोणा परक्याने तुमच्याजवळ येऊ नये पवित्रस्थानाचे संबंधींचे कर्तव्य तुम्हीच करावे म्हणजे इस्रायल लोकांवर पुन्हा कोप व्हावयाचा नाही मी स्वतः तुमच्या लेवी बांधवांना इस्रायल लोकांमधून घेतले आहे दर्शन मंडपाची सेवा करण्यासाठी परमेश्वराला ते वाहिलेले असून मी तुम्हाला दान म्हणून ते दिले आहेत पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपला याजकपणा सांभाळावा तुम्ही सेवा करावी कारण मी तुम्हाला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे परमेश्वर हरोनाला म्हणाला पहा मला केलेली समर्पणे म्हणजे इस्रायल लोकांच्या पवित्र केलेल्या वस्तू तुला व तुझ्या वंशजांना तुमचा वाटा म्हणून दिल्या आहेत तो तुमचा निरंतरचा हक्क होय ज्या परमपवित्र वस्तूंचा अग्नित होम करावयाचा नाही त्यापैकी तुझ्या वस्तू ह्या इस्रायल लोकांच्या अर्पणांपैकी जी सर्व अन्नारपणे सर्व पापारपणे आणि सर्व दोषारपणे ते मला अर्पितील ती तुझ्या व तुझ्या वंशजान प्रित्यर्थ परमपवित्र होत त्या वस्तू एखाद्या अतिपवित्र स्थळी खाव्या तुमच्यातील प्रत्येक पुरुषाने त्या खाव्या त्या तू पवित्र समजाव्या त्याचप्रमाणे पुढील वस्तूही तुझ्याच इस्रायल लोकांची समर्पित दाने व त्यांची सगळी ओवाळण्याची अर्पणे ही सर्व तुला व तुझ्यासहित तुझ्या मुलांना व तुझ्या मुलींना निरंतरचा हक्क म्हणून देतो तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी ती खावी सगळे उत्तम तेल सगळा उत्तम नवा द्राक्षारस आणि धान्याचा जो प्रथम उपज लोक परमेश्वराला अर्पितील तो मी तुला दिला आहे ते आपल्या देशातील हर प्रथम उपज परमेश्वराप्रित्यर्थ आणतील तो तुझा होय तुझ्या घराण्यातले जे कोणी शुद्ध असतील त्यांनी तो खावा इस्रायल लोकांनी वाहिलेली प्रत्येक वस्तू तुझीच होय उदरातून प्रथम जन्मलेले सर्व प्राणी मग ते मानव असोत की पशु असोत जे परमेश्वराला अर्पावयाचे ते सर्व तुझे होत पण प्रथम जन्मलेले मानव अवश्य खंड घेऊन सोडून द्यावे आणि प्रथम जन्मलेले अशुद्ध पशु खंड घेऊन सोडून द्यावे ज्यांना खंड घेऊन सोडावयाचे ते एक महिन्याचे झाले म्हणजे त्यांच्याबद्दल ठरविलेले मोल पवित्र स्थानातील शेकेलाच्या चलनांप्रमाणे पाच शेकेल रुपे म्हणजे वीस गेरा घेऊन त्यांना सोडून द्यावे पण गाईचा प्रथमवत्स किंवा मेंढीचा प्रथमवत्स किंवा बकरीचा प्रथमवत्स खंड घेऊन सोडून देऊ नये ते पवित्र आहेत म्हणून त्यांचे रक्त वेदीवर टाकावे आणि त्यांच्या चरबीचा परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होम करावा त्याचे मांस तुझे होय ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी जशी तुझी तसे हेही तुझेच होय जितकी पवित्र समर्पणे इस्रायल लोक परमेश्वराला अर्पितील तितक्या सर्वांवर तुझा व तुझ्यासहित तुझ्या मुलांचा व तुझ्या मुलींचा निरंतरचा हक्क आहे हा तुझ्यासहित तुझ्या वंशजांशी परमेश्वराने निरंतरचा अतिपवित्र आणि दृढ करार केला आहे परमेश्वर अहरोनाला म्हणाला त्यांच्या जमिनीपैकी तुला काहीही वतन मिळणार नाही आणि त्यांच्यामध्ये तुला काही वाटाही मिळावयाचा नाही इस्रायल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे लेवीचे वंशज दर्शन मंडपाची जी सेवा करीतात तिच्याबद्दल इस्रायल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहेत येथून पुढे इस्रायल लोकांनी दर्शन मंडपाजवळ येऊ नये आले तर त्यांना पाप लागून ते मरतील तर लेव्यांनीच दर्शन मंडपाची सेवा करावी त्यांना लोकांच्या अन्यायाचा दोष व्हावा लागेल हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय लेव्यांना इस्रायल लोकांमध्ये काही वतन नसावे कारण इस्रायल लोक जे दशमांश समर्पित अंश म्हणून परमेश्वराला अर्पण करीतात ते लेब्यांचे वतन भाग म्हणून मी त्यांना नेमून दिले आहेत म्हणूनच मी त्यांच्याविषयी सांगितले आहे की इस्रायल लोकांमध्ये त्यांना वतन मिळावयाचे नाही परमेश्वर मोशेला म्हणाला तू लिव्यांना सांग की मी इस्रायल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हाला नेमून दिले आहेत ते तुमच्या हाती आले म्हणजे तुम्ही त्या दशमांशाचा दशांश परमेश्वराला समर्पित अंश म्हणून अर्पण करावा हा तुमचा समर्पित अंश खळ्यातल्या धान्यासारखा व रसकुंडातल्या द्राक्षारसासारखा तुमच्या हिशोबी गणिला जाईल या प्रकारे इस्रायल लोकांकडून जे सर्व दशमांश तुम्हाला मिळतील त्यातून काही परमेश्वराला समर्पित अंश म्हणून तुम्ही अर्पावे समर्पित अंश म्हणून परमेश्वराला केलेले हे अर्पण अहरोन याजकाला द्यावे तुम्हाला जी सर्व दाने मिळतील त्यातून सगळा समर्पित अंश परमेश्वराला अर्पावा हा पवित्र केलेल्या भागातून म्हणजे उत्तम भागातून घ्यावा तू लेव्यांना सांग की जेव्हा तुम्ही हा उत्तम भाग समर्पित अंश म्हणून अर्पाल तेव्हा हे तुमचे अर्पण खळ्यातील धान्य व रसकुंडातील द्राक्षारस ह्यांच्या अर्पणाप्रमाणे गणण्यात येईल ही सर्व अर्पणे तुम्ही व तुमच्या घराण्यांनी कोणत्याही स्थळी खावी कारण दर्शन मंडपासंबंधींच्या का। तुमच्या सेवेचा हा मोबदला होय तुम्ही त्यातील उत्तम भाग समर्पित अंश म्हणून अर्पण केल्यामुळे तुम्हाला पाप लागणार नाही इस्रायल लोकांच्या पवित्र वस्तू तुम्ही भ्रष्ट करू नये म्हणजे तुम्ही मरणार नाही गणना प्रकरण एकोणीस अशौच क्षालन परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा इस्रायल लोकांना सांग की निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेविले नाही अशी एक पोवळ्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या ती एलाजार याजकाकडे द्यावी त्याने तिला छावणीबाहेर न्यावे व एकाने तिला त्याच्या समोर वधावे मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे काही रक्त घेऊन ते दर्शन मंडपाच्या समोरच्या दिशेकडे सात वेळा शिंपडावे व त्याच्या देखत ती कालवड जाळावी म्हणजे तिचे कातडे मांस रक्त व शेण एखाद्याने जाळून टाकावे तेव्हा याजकाने गंधसरूचे लाकूड एजोब व किरमिजी रंगाचे सूत घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे नंतर याजकाने आपले कपडे धुवून अंघोळ करावी आणि छावणीत यावे पण पर संध्याकाळपर्यंत त्याने अशुची राहावे त्याचप्रमाणे ज्या मनुष्याने ती कालवड जाळली असेल त्यानेही आपले कपडे पाण्याने धुवून अंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुची राहावे मग शुची असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवावी ही राख इस्रायल मंडळीच्या पापहरणार्थ अशौच क्षलनाचे पाणी तयार करण्यासाठी म्हणून जपून ठेवावी कालवडीची राख जमा करणाऱ्याने आपले कपडे धुवून संध्याकाळपर्यंत अशुची राहावे इस्रायल लोक व त्यांच्यामध्ये राहणारे परदेशीय यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने सात दिवस अशुची राहावे त्याने तिसऱ्या दिवशी व सातव्या दिवशी त्या पाण्याने अशौच क्षालन करावे आणि शुद्ध व्हावे तथापि तिसऱ्या दिवशी आणि सातव्या दिवशी त्याने अशौच क्षालन केले नाही तर तो शुद्ध ठरणार नाही कोणी मनुष्याच्या शवाला शिवला आणि त्याने अशौचक क्षालन केले नाही तर तो परमेश्वराचा निवासमंडप भ्रष्ट करणारा ठरेल असल्या मनुष्याचा इस्रायल लोकातून उच्छेद व्हावा अशौच क्षलनाचे पाणी त्याच्यावर टाकले नसल्यामुळे तो अशुची होय त्याच्या त्याचे अशौच तसेच राहते एखादा मनुष्य डेऱ्यात मरण पावला तर त्याच्या संबंधाने नियम हा जो कोणी त्या डेऱ्यात जाईल किंवा राहत असेल त्याने सात दिवस अशुची राहावे तशीच झाकणे न लावलेली आणि उघडी पात्रे तेथे असतील तर ती सर्व अशुद्ध समजावी खुल्या मैदानात तरवारीने वधिलेल्या शवाला मृतदेहाला मनुष्याच्या हाडाला अथवा कबरेला कोणी शिवेल तर त्याने सात दिवस अशुची असावे अशुची झालेल्यासाठी त्या जाळलेल्या पापबलीची काही राख घेऊन पात्रात घालावी व तिच्यावर झऱ्याचे पाणी ओतावे आणि शुची असलेल्या एखाद्या मनुष्याने एजोबाची जुडी घेऊन पाण्यात बुचकळावी व ते पाणी त्याने त्या डेऱ्यावर व तेथील सर्व पात्रे व माणसे यांच्यावर शिंपडावे तसेच ज्याने हाडाला वधिलेल्याला मृताला किंवा कबरेला स्पर्श केला असेल त्याच्यावरही ते शिंपडावे शुची असलेल्या माणसाने अशुची माणसावर तिसऱ्या दिवशी व सातव्या दिवशी ते शिंपडावे ह्याप्रमाणे सातव्या दिवशी त्याने, त्याने त्याला शुद्ध करावे त्याने आपले कपडे धुवून अंघोळ करावी म्हणजे तो संध्याकाळी शुद्ध होईल जर अशुची झालेल्या कोणा माणसाने स्वतःला शुद्ध करून घेतले नाही तर मंडळीतून त्याचा उच्छेद व्हावा कारण तो परमेश्वराचे पवित्र स्थान भ्रष्ट करणारा होय अशौच क्षलनाचे पाणी त्याच्यावर टाकीले नाही म्हणून तो अशुची होय त्यांच्यासाठी हा निरंतरचा विधी होय अशौच क्षलनाचे पाणी जो शिंपडील त्याने आपले कपडे धुवावे आणि जो त्या अशौच क्षलनाच्या पाण्याला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुची राहावे ज्या कशाला तो अशुची मनुष्य स्पर्श करील ते अशुची ठरेल व जो कुणी त्या वस्तूला स्पर्श करील त्याने संध्याकाळपर्यंत अशुची रहावे गणना प्रकरण एकवीस कनानी लोक इस्रायल लोकांवर चढाई करतात अथारींच्या वाटेने इस्रायल लोक येत आहेत असे नेगेब प्रदेशात राहणाऱ्या अरादाच्या कनानी राजाने ऐकले तेव्हा त्याने इस्रायलांशी युद्ध करून कित्येकांना कैद केले तेव्हा इस्रायलाने परमेश्वराला असा नवस केला की जर तू खरोखर ह्या लोकांना माझ्या हाती देशील तर मी त्यांच्या नगरांचा समूळ नाश करीन इस्रायलाचे हे म्हणणे ऐकून परमेश्वराने कनानी लोकांना त्याच्या हाती दिले आणि त्याने त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला म्हणून त्या स्थानाचे नाव हरमा म्हणजे विनाश असे पडले साप मग होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरिला त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून ह्या रानात मरावयाला कशाला आणले येथे तर अन्न नाही व पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आगे साप पाठविले त्यांच्या दंशाने इस्रायलातील बरेच लोक मेले हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली परमेश्वर मोशेला म्हणाला आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगेल मवाबास वळसा घालून इस्रायल लोक कूच करतात नंतर इस्रायल लोकांनी कूच करून ओबोथ येथे तळ दिला ओबोथाहून कूच करून उगवतीकडे मवाबा समोरील रानात इये अबारिम येथे त्यांनी तळ दिला तेथून कूच करून त्यांनी जरेद खोऱ्यात तळ दिला तेथून निघून त्यांनी रानातून वाहणारी अमोर यांच्या सीमेवरून वाहणारी जी आर्नोन नदी तिच्या पैलतीरी तळ दिला ही आर्नोन नदी मवाब देशाची सरहद्द आहे ती मवाबी व अमोरी ह्यांच्यामधील सरहद्दीवरून वाहते ह्यामुळे परमेश्वराचे संग्राम नावाच्या ग्रंथात येणेप्रमाणे लिहिले आहे सुफातला वाहेब व वा आर्णोनेची खोरी आणि आर येथील वस्तीपर्यंत व मवाबाच्या सरहद्दीपर्यंत पसरत पसरत गेलेली त्या खोऱ्यांची उतरण तेथून कूच करून ते बएर म्हणजे विहीर येथे गेले ज्या विहिरीविषयी परमेश्वराने मोशेला सांगितले होते की लोकांना एकत्र कर म्हणजे मी त्यांना पाणी देईन तीच ही विहीर होय त्यासमयी इस्रायलाने हे गीत गायले हे विहीर उसळून ये तिला उद्देशून गा राजदंडाने व आपल्या काठ्यांनी सरदारांनी ही विहीर खणिली इस्रायलातील अमीरांनी ही खोदिली मग ते रानातून मत्तनाला गेले आणि मत्तनाहून नाहाली येलास आणि नाहाली येलाहून बामोथास गेले आणि बामोथाहून कूच करून रानापुढील पिसगाच्या माथ्यापाशी असलेल्या मवाबाच्या मैदानातील खोऱ्यापर्यंत ते जाऊन पोहोचले इस्रायल लोक सिहोनास जिंकतात अनुवाद प्रकरण दोन पदे सव्वीस ते सदतीस मग इस्रायलाने अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठविले की आम्हाला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे आम्ही आजूबाजूला वळून कोणत्याही शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत आम्ही केवळ राजमार्गानेच जाऊ पण सिहोनाने इस्रायलास आपल्या देशातून जाऊ दिले नाही आपले सर्व लोक जमा करून इस्रायलाशी सामना करण्यासाठी तो निघाला आणि रानाकडे आला त्याने याहस येथे येऊन इस्रायलांशी लढाई केली तेव्हा इस्रायलाने त्याच्यावर तरवार चालविली आणि आर्नोने अम्मोनी लोकांच्या सरहद्दीवरील यब्बोक नदीपर्यंत त्याचा देश काबीज केला परंतु अम्मोनी लोकांची सरहद्द मजबूत होती ह्याप्रमाणे इस्रायलाने अमोऱ्यांची ही सर्व नगरे घेतली अमोऱ्यांच्या सर्व नगरात म्हणजे हेशबोनात व आसपासच्या गावात इस्रायल वस्ती करून राहिला हेशबोन हे अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याचे नगर होते त्याने मवाबाच्या पूर्वीच्या राजाशी लढाई करून आर्नोनेपर्यंतचा त्याचा सर्व देश काबीज केला होता ह्यावरून शाहीर गातात की हेशबोनाला या सिहोनाचे नगर बांधू द्या त्याची स्थापना होऊ द्या कारण हेशबोनातून अग्नी निघाला आहे सिहोनाच्या नगरातून ज्वाला निघाली आहे तिने मवाबाचे आर आणि आर्नोनेच्या गढ्यांचे स्वामी भस्म करून टाकले आहेत हे मवाबा तू हाय हाय करशील कमोशाचे लोक हो तुम्ही नष्ट झाला त्याने आपल्या मुलांना पळपुटे होऊ दिले आणि आपल्या कन्या अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याच्या बंदीत पडू दिल्या आहेत आम्ही त्यांना बाण मारिले आहेत दिबोनापर्यंत हेशबोनाचा नाश झाला आहे आणि नोफापर्यंत सर्व देश आम्ही उजाड केल्यावर मेदबापर्यंत आग पसरली आहे इस्रायल लोक बाषाणाच्या ओगास जिंकतात अनुवाद प्रकरण तीन पदे एक ते अकरा याप्रमाणे इस्रायल लोक अमोऱ्यांच्या देशात वस्ती करून राहिले मग मोशेने याजेर नगराचा भेद काढण्यासाठी हेर पाठविले इस्रायल लोकांनी त्याच्या आसपासची गावे हस्तगत करून तेथल्या अमोऱ्यांना देशाबाहेर हाकून लाविले नंतर तेथून वळून ते बाशानाच्या वाटेने जाऊ लागले तेव्हा बाशानाचा राजा ओग त्यांच्याशी सामना करावयाला आपले सर्व लोक घेऊन निघाला आणि इद्रई येथे युद्धास उभा राहिला पण परमेश्वर मोशेला म्हणाला त्याला भिवू नको कारण मी त्याला त्याच्या सर्व लोकांना व त्याच्या देशाला तुझ्या हाती दिले आहे थेशबोनात राहणारा अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याचे जसे तू केलेस तसे ह्याचेही कर मग त्यांनी त्याला त्याच्या मुलांना व सर्व प्रजेला असा मार दिला की त्याचे कोणीच उरले नाही आणि त्यांनी त्याचा देश काबीज केला गणना प्रकरण बावीस बालाक बलाबाला बोलावतो मग इस्रायल लोकांनी कूच करून यरी होपाशी यार्देनेच्या पूर्वेकडे मवाबाच्या मैदानात तळ दिला इस्रायलांनी अमोऱ्यांचे काय केले होते ते सर्व सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने पाहिले इस्रायल लोक पुष्कळ आहेत हे पाहून मवाब अतिशय घाबरला इस्रायल लोकांमुळे तो हवालदिल झाला तेव्हा मिद्यानी लोकांच्या वडील जनांना मवाबी म्हणाले बैल जसा शेतातील गवत फस्त करीतो तसा हा समुदाय आमच्या भोवतालचे सर्व काही फस्त करेल त्यावेळी सितपोराचा मुलगा बालाक हा मवाबाचा राजा होता बौराचा मुलगा बलाम आपल्या भाऊबंदांच्या प्रदेशात फरात नदीकाठच्या पथोर नगरात राहत होता त्याला बोलावण्यासाठी बालाकाने दूत पाठवून कळविले की पहा मिसरदेशाहून लोकांचा समुदाय आला असून त्यांनी भूतलं झाकून टाकली आहे आणि ते माझ्या समोर राहत आहेत म्हणून तू अवश्य येऊन माझ्याकरिता ह्या लोकांना शाप दे कारण हे माझ्यापेक्षा प्रबळ आहेत तू असे केलेस तर कदाचित मी प्रबळ होईन आणि त्यांच्यावर मारा करून त्यांना देशातून घालवून देण्यास समर्थ होईन कारण मला ठाऊक आहे की ज्याला तू आशीर्वाद देतोस त्याला आशीर्वाद मिळतो व ज्याला तू शाप देतोस त्याला शाप लागतो मग मवाबी वडील व मिद्यानी वडील शकून पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले त्यांनी बलामकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला तेव्हा तो त्यांना म्हणाला आज रात्री येथे वस्तीस रहा परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईन तेव्हा मवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत बलामाने देवाला उत्तर दिले मवाबाचा राजा सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याने मला असा निरोप पाठविला आहे की पहा मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे तर आता तू येऊन माझ्याकरिता त्यांना शाप दे तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लाविता येईल देव बलामास म्हणाला तू ह्यांच्याबरोबर जाऊ नको व त्या लोकांना शाप देऊ नको कारण ते आशीर्वादित लोक आहेत सकाळी उठल्यावर बलामाने बालाकाच्या सरदारांना सांगितले आपल्या देशी परत जा कारण तुमच्याबरोबर या वयास परमेश्वराने मला मनाई केली आहे तेव्हा मवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बालाकाकडे जाऊन म्हणाले की बलाम आमच्याबरोबर येण्यास कबूल नाही मग बालाकाने पहिल्यापेक्षा जास्त व अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठविले ते बलामाकडे जाऊन म्हणाले सिप्पोराचा मुलगा बालाक ह्याची विनंती आहे की माझ्याकडे येण्यास काही अनुमान करू नको मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करीन तरी तू अवश्य येऊन माझ्याकरिता ह्या लोकांना शाप दे बलाम बालाकाच्या सेवकांना म्हणाला बालाकाने आपले घर भरून सोने रुपे मला दिले तरी परमेश्वर माझा देव ह्याच्या शब्दाबाहेर मला कमी जास्त काही एक करता येत नाही तरी पण कृपा करून आज रात्री तुम्ही येथे राहा म्हणजे परमेश्वर मला आणखी काही सांगतो की काय ते मला कळेल रात्री देव बलामाकडे येऊन त्याला म्हणाला हे पुरुष तुला बोलवायाला आलेले असतील तर त्यांच्याबरोबर जा मात्र जे मी तुला सांगेन तेवढेच कर देवाचा दूत आणि बलामाची गाढवी बलाम सकाळी उठला आणि आपल्या गाढवीवर खोगीर घालून मवाबी सरदारांबरोबर गेला पण तो गेल्यामुळे देवाचा कोप भडकला आणि त्याला अडविण्यासाठी परमेश्वराचा दूत वाटेत त्याला अडवा आला बलाम गाढवीवर बसलेला होता आणि बरोबर त्याचे दोन सेवक होते परमेश्वराचा दूत उपसलेली तरवार हाती घेऊन वाटेत उभा असल्याचे त्या गाढवीने पाहिले तेव्हा ती वाट सोडून शेतात शिरली तिला पुन्हा वाटेवर आणण्यासाठी बलामाने तिला मारिले मग द्राक्षमाळ्यांच्या मधील बोळात परमेश्वराचा दूत उभा राहिला बोळाच्या दोन्ही बाजूस कुंपणाच्या भिंती होत्या परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी भिंतीला अशी लगटली की बलामाचा पाय भिंतीशी चिंगरला म्हणून त्याने तिला पुन्हा मारिले मग परमेश्वराचा दूत आणखी पुढे गेला आणि जेथे उजवीकडे किंवा डावीकडे वळावयाला मुळीच जागा नव्हती अशा अरुंद ठिकाणी उभा राहिला तेथे परमेश्वराच्या दूताला पाहून ती गाढवी बलामासकट खाली बसली म्हणून बलामाने रागास पेटून आपल्या काठीने तिला झोडपले तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली ती बलामाला म्हणाली मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारिले बलाम गाढवीला म्हणाला तू माझी चेष्टा केलीस माझ्या हाती तरवार असती तर मी आताच तुला छाटून टाकेले असते गाढवी बलामाला म्हणाली तू सुरुवातीपासून जिच्यावर बसत आलास तीच मी तुझी गाढवी आहे ना तुझ्याशी मी कधी अशी वागले काय तो म्हणाला नाही तेव्हा परमेश्वराने बलामाचे डोळे उघडिले आणि परमेश्वराचा दूत उपसलेली तरवार हाती घेऊन वाटेत उभा आहे हे पाहून बलामाने नमन करून लोटांगण घातले परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला तू तीन वेळा आपल्या गाढवीला का मारिले पहा तुला अडविण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते मला पाहून ती गाढवी माझ्यासमोरून तीनदा बाजूला हटली ती बाजूला हटली नसती तर खात्रीने आताच मी तुला मारून टाकीले असते व तिला जिवंत ठेविले असते बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला मी पाप केले आहे तू माझ्या विरुद्ध वाटेत उभा आहेस हे मला ठाऊक नव्हते तुला हे वाईट दिसत असेल तर मी आपला परत जातो परमेश्वराचा दूत बलामाला म्हणाला ह्या मनुष्यांबरोबर जा मात्र जे शब्द मी तुला सांगेन तेवढेच बोल मग बलाम बालाकाच्या सरदारांबरोबर गेला बलाम आणि बालाक बलाम आल्याचे ऐकून बालाक त्याचे स्वागत करण्यासाठी आर्नोन नदी तिरी देशाच्या अगदी सीमेवर असलेल्या मवाब नगराकडे गेला बालाक बलामाला म्हणाला मी तुला मोठ्या निकडीचे बोलावणे पाठविले होते ना माझ्याकडे का नाही आलास तुला साजेसा सन्मान करण्यास मी समर्थ नाही काय बलाम बालाकाला म्हणाला पहा मी तुझ्याकडे आलो आहे खरा पण मला स्वतःला काही बोलण्याचे सामर्थ्य आहे काय जे वचन देव माझ्या तोंडी घालील तेच मी बोलेन मग बलाम बालाकाबरोबर गेला व ते किर्याथ हसोथ येथे आले तेथे बालाकाने गुरामेंढरांचे बली अर्पिले आणि बलाम व त्याच्याबरोबर असलेल्या सरदारांकडे वाटे पाठविले सकाळी बालाक बलामाला बआलाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्रायल लोकांचा जवळचा पसारा पाहिला गणना प्रकरण तेवीस मग बलाम बालाकाला म्हणाला माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोहे व सात मेंढे तयार ठेव बलामाच्या सांगण्याप्रमाणे बालाकाने केले आणि बालाक व बलाम ह्यांनी प्रत्येक वेदीवर एक एक गोऱ्हा व एक एक मेंढा अर्पिला तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला तू आपल्या होमबलीपाशी उभा राहा मी जरा जाऊन येतो कदाचित परमेश्वर मला दर्शन देईल जे काही तो मला सांगेल ते मी तुला कळविन असे म्हणून तो एका उजाड टेकडीवर गेला बलाम इस्रायल लोकांस आशीर्वाद देतो देवाने बलामाला तेथे दर्शन दिले तेव्हा बलाम त्याला म्हणाला मी सात वेद्या तयार केल्या आहेत आणि प्रत्येक वेदीवर एक एक गोऱ्हा व एक एक मेंढा अर्पिला आहे तेव्हा परमेश्वराने बलामाच्या तोंडी शब्द घातले व म्हटले बालाकाकडे परत जा आणि ह्याप्रमाणे बोल तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा पहा बालाक व सर्व मवाबी सरदार हे आपल्या होमबलीपाशी उभे होते बलाम काव्य रूपाने आपला संदेश देऊ लागला बालाकाने मला आरामाहून मवाबाच्या राजाने मला पूर्वेकडील डोंगरवटीहून बोलावून आणले आहे ये माझ याकोबाला शाप दे ये इस्रायलाला धमकी दे ज्याला देवाने शाप दिला नाही त्याला मी शाप कसा देऊ ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्याला मी धमकी कशी देऊ डोंगरमाथ्यावरून ते माझ्या दृष्टीस पडत आहेत टेकड्यांवरून मी त्यांना पाहत आहे पहा हे राष्ट्र अलिप्त राहणारे आहे ते स्वतःला अन्य राष्ट्रांबरोबर गणित नाही याकोबाचे रजक्कण कोण मोजू शकेल इस्रायलाच्या चौथ्या भागाची तरी गणती कोण करू शकेल नीतिमानाप्रमाणे मला मृत्यू येवो माझा अंत त्याच्यासारखा होवो ह्यावर बालाक बलामाला म्हणाला तू माझ्याशी असा का वागलास माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले आणि तू तर त्यांना आशीर्वादच दिलास त्याने म्हटले परमेश्वर जे काही माझ्या मुखात घालील तेवढेच मी जपून बोलले पाहिजे ना बालक त्याला म्हणाला चल माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये तेथून ते तुझ्या दृष्टीस पडतील पण ते सर्व तुला दिसावयाचे नाहीत केवळ अगदी कडेकडेचे दिसतील तेथून माझ्याकरिता त्यांना शाप दे तो त्याला पिसगाच्या माथ्यावरील सोफीमाच्या माळावर घेऊन गेला तेथे त्याने सात वेद्या बांधिल्या व प्रत्येक वेदीवर एक एक गोऱ्हा व एक एक मेंढा अर्पिला मग बलाम बालाकाला म्हणाला तू येथे आपल्या होमबलीपाशी उभा राहा मी जरा पलीकडे दर्शनास जाऊन येतो परमेश्वराने बलामाला दर्शन दिले आणि त्याच्या तोंडी शब्द घातले व म्हटले बालाकाकडे परत जाऊन त्याला असे बोल तो त्याच्याकडे परत गेला तेव्हा बालाक मवाबी सरदारांसह होमबलीपाशी उभा होता आणि बालाकाने त्याला विचारिले परमेश्वर काय बोलला तेव्हा बलाम काव्य रूपाने आपला संदेश देऊ लागला बालाका उठ ऐकून घे सिप्पर पुत्रा माझ्याकडे कान दे देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा दिलेले वचन तो पाळणार नाही काय दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय पहा आशीर्वाद देण्याची मला आज्ञा झाली आहे त्याने आशीर्वादच दिला आहे तो मला मागे घेता येत नाही त्याने याकोबात अनिती पाहिली नाही त्याला इस्रायलात क्लेश दिसले नाहीत त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर आहे राजघोष त्याच्यामध्ये होत आहे देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले जणू काय रानबैलाचे बळ त्यांच्या ठाई आहे याकोबावर काही मंत्रतंत्र चालावयाचे नाहीत इस्रायलावर काही चेटूक चालावयाचे नाही यथाकाळी याकोब व इस्रायल यांच्याविषयी असे म्हणतील देवाने केवढे कार्य केले पहा हे राष्ट्र सिंहिणीसारखे उठत आहे सिंहाप्रमाणे ते उभे राहत आहे शिकार भक्षण करीपर्यंत वधिलेल्यांचे प्राशन करीपर्यंत ते बसावयाचे नाही बालाक बलामाला म्हणाला तू त्यांना शापही देऊ नको आणि आशीर्वादही देऊ नको बलाम बालाकाला म्हणाला परमेश्वर सांगेल त्याचप्रमाणे मला केले पाहिजे असे मी तुला सांगितले नव्हते काय मग बालाक बलामाला म्हणाला आता चल मी तुला दुसऱ्या ठिकाणी नेतो तेथून तू त्यांना माझ्याकरिता शाप द्यावा असे कदाचित देवाला योग्य वाटेल तेव्हा बालाकाने बलामास रानाच्या कडेला असलेल्या पौर डोंगराच्या माथ्यावर नेले बलाम बालाकाला म्हणाला येथे माझ्यासाठी सात वेद्या बांध आणि सात गोहे व सात मेंढे तयार ठेव बालाकाने बलामाच्या म्हणण्याप्रमाणे केले त्याने प्रत्येक वेदीवर एक एक गोहा व एक एक मेंढा अर्पिला गणना प्रकरण चोवीस इस्रायला आशीर्वाद देणे परमेश्वराला बरे दिसते असे जेव्हा बलामाने पाहिले तेव्हा तो पूर्वीप्रमाणे शकून पहावयाला गेला नाही तर त्याने आपले तोंड रानाकडे केले बलामाने दृष्टी वर करून पाहिले तो इस्रायल लोक आपापल्या वंशाप्रमाणे वस्ती करून राहत आहेत असे त्याला दिसले आणि देवाचा आत्मा त्याच्यावर उतरला तो काव्य रूपाने आपला संदेश देऊ लागला बौराचा पुत्र बलाम बोलत आहे ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे जो देवाची वचने श्रवण करीतो ज्याला सर्व समर्थाचे दर्शन घडते जो दंडवत घालितो ज्याचे डोळे उघडे आहेत त्याची ही वाणी आहे हे याकोबा तुझे डेरे हे इस्रायला तुझे निवासमंडप किती रमणीय आहेत खजुरीच्या विस्तृत बनासारखे नदीतीरीच्या बागांसारखे परमेश्वराने लाविलेल्या अगरू वृक्षांसारखे पाण्याजवळच्या गंधसरूंसारखे ते आहेत त्याच्या मोठातून पाणी वाहील त्याच्या बीजाला भरपूर पाणी मिळेल त्याचा राजा अगाग राजापेक्षा थोर होईल व त्याच्या राज्याचा उत्कर्ष होईल देवाने त्याला मिसर देशातून बाहेर आणले आहे त्याचे बळ बैलाच्या बळासारखे आहे तो आपल्या शत्रू राष्ट्रांना ग्रासून टाकील त्यांच्या हाडांचा चुराडा करील आपल्या बाणांनी त्यास छेदून टाकील तो सिंहाप्रमाणे सिंहिणीप्रमाणे दबा धरून बसला आहे तो पडून राहिला आहे त्याला कोण छेडील जो तुझे अभिष्ट चिंतील त्याचे अभिष्ट होईल जो तुला शाप देईल त्याला शाप लागेल बलामाचा संदेश तेव्हा बलामावर बालाकाचा क्रोध भडकला तो हात आपटून बलामाला म्हणाला माझ्या शत्रूंना शाप द्यायला म्हणून मी तुला बोलावून आणले पण तू तर तीनही वेळा त्यांना आशीर्वादच दिलास तेव्हा तू तु आता येथून पळ आणि आपल्या ठिकाणाकडे जा तुझा मोठा सन्मान करीन असे मी म्हटले होते पण परमेश्वर तुझ्या सन्मानाला आडवा आला आहे बलाम बालाकाला म्हणाला तू माझ्याकडे पाठविलेल्या दूतांना देखील मी असे सांगितले नव्हते काय की बालाकाने आपले घर भरून सोने रुपे मला दिले तरी परमेश्वराच्या शब्दाबाहेर मला आपल्याच मनाने बरे वाईट काहीही करता येणार नाही परमेश्वर सांगेल तेच मी बोलेन पहा आता मी आपल्या लोकांकडे जात आहेच तरी चल हे लोक शेवटल्या दिवसात तुझ्या प्रजेचे काय काय करणार आहेत ते तुला सांगून ठेवितो मग तो आपला काव्यरूपी संदेश पुढे देऊ लागला बौराचा पुत्र बलाम बोलत आहे ज्याला खरोखर दिसते तो बोलत आहे जो देवाची वचने श्रवण करीतो ज्याला परात्पराचे ज्ञान आहे ज्याला सर्व समर्थाचे दर्शन घडते जो दंडवत घालितो व ज्याचे डोळे उघडे आहेत त्याची ही वाणी आहे मी त्याला पाहीन पण तो आता दिसत नाही त्याला न्याहाळीन पण तो जवळ नाही याकोबातून एक तारा उदय पावेल आणि इस्रायलातून एक राजदंड निघेल तो मवाबाचा कपाळ मोक्ष करील सर्व बंडखोरांना चित करील त्याचे शत्रू अदोम व सेईर हे त्याच्या ताब्यात येतील तोवर इस्रायल आपला प्रभाव दाखवेल याकोबातून एक नियंता निघेल तो नगरातल्या उरलेल्या लोकांचा संहार करील मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला एक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता पण शेवटी तोही लयास जाईल मग केनी राष्ट्राला उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला तुझे वसतिस्थान तर मजबूत आहे तुझे घरटे खडकात आहे तरी काईन उजाड होईल अश्रुर तुला बंदीवान करून नेण्यास किती विलंब लावेल तो आपला काव्यरूपी संदेश पुढे चालवून म्हणाला हाय हाय देव हे घडवून आणील तेव्हा कोणाचा जीव वाचेल तरी किती ह्यांच्या किनाऱ्यावरून जहाजे येतील ती अश्रुरास व त्रस्त करतील तरी शेवटी त्यांचाही नाश होईल तेव्हा बलाम उठून आपल्या ठिकाणी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला गणना प्रकरण पंचवीस इस्रायल लोक बाल पौराची उपासना करतात इस्रायल लोक शिट्टीमात राहत असता ते मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवांच्या यज्ञास बोलावू लागल्या तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले अशा प्रकारे इस्रायल लोक बाल पौराच्या भजनी लागले म्हणून परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला आणि परमेश्वर मोशेला म्हणाला लोकांच्या सर्व प्रमुखांना पकडून परमेश्वराकरिता त्यांना भर दिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्रायलांवर भडकलेला राग जाईल तेव्हा मोशे इस्रायलांच्या न्यायाधीशांना म्हणाला तुम्ही प्रत्येकाने आपापल्या ताब्यातले जे पुरुष बाल पौराच्या भजनी लागलेले आहेत त्यांचा वध करावा त्यावेळेस पहा मोशेसमोर व दर्शन मंडपाच्या दाराशी इस्रायलाची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्रायली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्या समक्ष आपल्या भाऊबंधांकडे आणली ते पाहून अहरोन याजकाचा नातू एलाजाराचा मुलगा फिनहास ह्याने मंडळीतून उठून हाती बर्ची घेतली आणि तो त्या इस्रायल पुरुषाच्या पाथ, पाठोपाठ डेऱ्याच्या आतील खोलीत शिरला आणि त्याने त्या उभयतास म्हणजे त्या इस्रायल पुरुषाला आणि त्या बाईला तिच्या पोटात बर्चीने आरपार भुसकले त्यामुळे इस्रायल लोकांमध्ये पसरलेली मरी थांबली तरी मरीने चोवीस हजार लोक मेले मग परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांपैकी अहरोन याजकाचा नातू एलाजाराचा मुलगा फिनहास ह्याने त्यांच्यामध्ये माझ्या ईर्षेने पेटून इस्रायल लोकांवरील माझा संताप दूर केला म्हणून मी आपल्या ईर्ष्येने त्यांचा संहार केला नाही म्हणून त्याला असे सांग की मी त्याच्याशी आपला शांतीचा करार करीतो त्याच्यासाठी व त्याच्या मागून त्याच्या संततीसाठी हा निरंतरच्या याजकपदाचा करार होय कारण आपल्या देवाविषयी तो ईर्ष्यावान होऊन त्याने इस्रायल लोकांसाठी प्रायश्चित्त केले मिद्यानी बाईबरोबर ठार मारण्यात आलेल्या इस्रायली पुरुषाचे नाव जिमरी होते हा सालूचा मुलगा असून शिमोनी वंशातला आपल्या वडिलाच्या घराण्यातील सरदार होता जिवे मारण्यात आलेल्या मिद्यानी बाईचे नाव कजबी होते एका मिद्यानी घराण्याचा प्रमुख सूर ह्याची ती मुलगी होती मग परमेश्वर मोशेला म्हणाला निद्यानांचा पिछा पुरवून त्यांच्यावर मारा कर कारण पौराच्या बाबतीत व कजबीच्या बाबतीत त्यांनी तुम्हाला भुरळ घालून त्रस्त केले आहे कजबी ही एका मिद्यानी सरदाराची मुलगी असून मिद्यान्यांची जात बहीण होती पौरामुळे मरी उद्भवली त्या दिवशी तिला जिवे मारिले गणना प्रकरण सव्वीस मवाद देशात इस्रायल लोकांची शिरगणती मरी येऊन गेल्यावर परमेश्वर मोशेला आणि अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला म्हणाला इस्रायलात जे वीस वर्षांचे किंवा त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असतील त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्या सर्व इस्रायल लोकांच्या मंडळीची गणती करा त्याप्रमाणे मोशे आणि एलाजार याजक हे यरीहोपाशी हो नदी यार्दिन नदीतिरी मवाबाच्या मैदानात त्यांना म्हणाले की मिस्र देशातून मोशे व इस्रायल लोक आले होते तेव्हा त्यांना परमेश्वराने आज्ञा केली होती त्याप्रमाणेच आताही वीस वर्षांच्या किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती करा इस्रायलाचा ज्येष्ठ पुत्र रऊबेन रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही अनोख ह्याचे हनोखी कुळ पल्लू ह्याचे पल्लुवी पल्लु कुळ हसरोन ह्याचे हसरोनी कुळ कर्मी ह्याचे कर्मी कुळ ही रऊबेनी कुळे त्यांची गणती केली ती त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली पल्लूचा मुलगा अलियाब अलियाबचे मुलगे नमुवेल दाथान व अभिराम हे दाथान व अभिराम मंडळीतले निवडक पुरुष होते कोरहाच्या टोळीने परमेश्वराला विरोध केला तेव्हा ह्यांनी त्या टोळीत सामील होऊन मोशे व अहरोन यांना विरोध केला होता ज्या समयी ती अडीचशे पुरुषांची टोळी अग्नीत भस्म होऊन मरण पावली त्या समयी पृथ्वीने आपले तोंड उघडून कोरहाबरोबर त्यांनाही गिळून टाकले व ते दाखल झाले तरी पण कोरहाचे मुलगे मेले नव्हते शिमोनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही नमुवेलाचे नमुवेली कुळ यामिनाचे यामिनी कुळ जेरहाचे जेरही कुळ शौलाचे शौली कुळ ही शिमोनी कुळे ह्यांचे बावीस हजार दोनशे लोक भरले गादाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही सफोनाचे सफोनी कुळ हग्गीचे हग्गी कुळ शूनीचे शूनी कुळ आजनीचे आजनी कुळ एरीचे एरी कुळ अरोदाचे अरोदी कुळ अरेलीचे अरेली कुळ ही गादी कुळे ह्यांची गणती केली ती चाळीस हजार पाचशे भरली एर व ओनान हे यहुदाचे मुलगे होते एर व ओनान कनान देशात मरण पावले यहुदाच्या इतर मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही शेला ह्याचे शेलानी कुळ पेरेसाचे पेरेसी कुळ जेरहाचे जेरही कुळ पेरेसाच्या वंशजांची कुळेही हेसरोनाचे हेसरोनी कुळ हमुलाचे हमुली कुळ ही यहुदाची कुळे ह्यांची गणती केली ती शहात्तर हजार पाचशे भरली इस्साखाराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही तोला ह्याचे तोलाई कुळ पुवा ह्याचे पुवी कुळ याशुबाचे याशुबी कुळ शिम्रोनाचे शिम्रोनी कुळ ही इस्काखाराची कुळे ह्यांची गणती केली ती चौसष्ट हजार तीनशे भरली जबुल उनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही सेरेदाचे सेरेदी कुळ एलोनाचे एलोनी कुळ याहलेलाचे याहलेली कुळ ही जबुल कुळे ह्यांची गणती केली ती साठ हजार पाचशे भरली योसेफाचे मुलगे मनश्ये व इफ्राईम ह्यांच्यापासून जी कुळे निर्माण झाली तीही मनश्येचे वंशज हे माखिराचे माखिरी कुळ माखिराला गिलाद झाला गिलादाचे गिलादी कुळ गिलादाचे वंशज हे इयेजेराचे इयेजेरी कुळ हेलेकाचे हेलेकी कुळ अस्रियलाचे अस्रियली कुळ शेखेमाचे शेखेमी कुळ शमीदा ह्याचे शमीदाई कुळ व हेफेराचे हेफेरी कुळ हेफेराचा मुलगा सलाफ हाद ह्याला मुलगे नव्हते मुली मात्र होत्या आणि सलाफ हादाच्या मुलींची नावे महला नोआ होगला मिल्का व तिरसा ही मनुष्यची कुळे ह्यांची गणती केली ती बावन्न हजार सातशे भरली इफ्राईमाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही शुथेलहाचे शुथेलाही कुळ बेकेराचे बेकेरी कुळ व तहनाचे तहनी कुळ शुथेलाहाचे वंशज हे एरानाचे एरानी कुळ ही एफ्राईमाच्या वंशजांची कुळे ह्यांची गणती केली ती बत्तीस हजार पाचशे भरली आपापल्या कुळांप्रमाणे हे योसेफाचे वंशज होत बन्यामिनाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही बेला ह्याचे बेलाई कुळ अश्बेलाचे अश्बेली कुळ अहिरामाचे अहिरामी कुळ शफूफामाचे शफुफामी कुळ हुफामाचे हुफामी कुळ बेला ह्याचे मुलगे अर्ध व नामान हे होते अर्दाचे अर्दी कुळ नामानाचे नामानी कुळ आपापल्या कुळांप्रमाणे हे बल्यामीनाचे वंशज होत त्यांची गणती केली की पंचेचाळीस हजार सहाशे भरली दानाच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही शुहामाचे शुहामी कुळ ही दानाची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत सगळ्या शुहामी कुळांची गणती केली ती चौसष्ट हजार चारशे भरली आशेराच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही इम्ना ह्याचे इम्नाई कुळ इश्वीचे इशवी कुळ बरिया ह्याचे बरियाई कुळ बरियाच्या वंशजातल्या हेबेराचे हेबेरी कुळ व मल्कीएलाचे मल्कीयेली कुळ आशेराच्या मुलीचे नाव सेराह होते ही आशेराच्या मुलांची कुळे ह्यांची गणती केली ती त्रेपन्न हजार चारशे भरली नफतालीच्या मुलांपासून जी कुळे निर्माण झाली तीही यहसेलाचे यहसेली कुळ गुनीचे गुनी कुळ येसेराचे येसेरी कुळ व शिल्लेमाचे शिल्लेमी कुळ ही नफतालीची कुळे त्यांच्या कुळांप्रमाणे होत ह्यांची गणती केली ती पंचेचाळीस हजार चारशे भरली इस्रायल लोकांची गणती झाली ती सहा लक्ष एक हजार सातशे तीस भरली चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी परमेश्वर मोशेला म्हणाला ह्यांच्या लोकसंख्येप्रमाणे देशाचे वतन ह्यांच्यामध्ये द्यावयाचे आहे अधिक संख्येच्या वंशांना अधिक वाटा द्यावा व वा कमी संख्येच्या वंशांना कमी वाटा द्यावा प्रत्येक वंशाला त्याच्या त्याच्या संख्येप्रमाणे वतन द्यावे पण चिठ्ठ्या टाकून जमीन वाटण्यात यावी त्यांच्या वाडवडिलांच्या वंशांच्या नावांप्रमाणे त्यांना वाटा मिळावा ते संख्येने अधिक असोत किंवा कमी असोत त्यांची वतने चिठ्ठ्या टाकून वाटण्यात यावी लेव्यांचे घराणे लेव्यांपैकी ज्यांची गणती त्यांच्या कुळांप्रमाणे झाली ते हे गिरशोनाचे गिरशोनी कुळ कहाथाचे कहाथी कुळ व मरारीचे मरारी, मरारी कुळ लेव्यांची कुळे लिबनी कुळ हेब्रोनी कुळ महली कुळ मुशी कुळ व कोरही कुळ कहाथाला अमराम झाला अमरामाच्या स्त्रीचे नाव योखबेद होते ही लेवीची मुलगी होती ती त्याला मिसर देशात झाली होती तिला अमरामापासून अहरोन व मोशे आणि त्यांची बहीण मिरयाम ही झाली अहरोनाला नादाब अबिहू एलाजार व इथामार हे झाले नादाब व अबिहू यांनी परमेश्वरासमोर अशास्त्र अग्नी नेला तेव्हा ते ठार झाले लिव्यांपैकी एक महिन्याचे व त्यापेक्षा अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली ते तेवीस हजार भरले इस्रायल लोकांबरोबर त्यांची गणती केली नव्हती कारण त्यांना इस्रायल लोकांबरोबर वतन दिले नव्हते पहिल्या शिरगणतीतले कालेब व यहोशवा मात्र हयात मोशे व एलाजार याजक यांनी मवाबाच्या मैदानात यरी होपाशी यार्दिन नदी तीरी इस्रायल लोकांची गणती केली ती इतकी भरली रानात मोशे व अहरोन याजक ह्यांनी इस्रायल लोकांची गणती केली होती त्यात ज्यांची गणती झाली होती त्यांच्यापैकी एकही पुरुष ह्या गणतीत नव्हता कारण परमेश्वराने त्यांच्याविषयी सांगितले होते की ते रानातच मरतील यफुननेचा मुलगा कालेद व नुनाचा मुलगा यहोशवा ह्यांच्याशिवाय त्यांच्यातला एकही पुरुष जिवंत राहिला नव्हता गणना प्रकरण सत्तावीस सलाफहादाच्या मुलींची विनंती मग योसेफाचा मुलगा मनशे ह्याच्या कुळातला सलाफहाद बिन हेफेर बिन गिलाद बिन माखीर ह्याच्या मुली पुढे आल्या त्यांची ही महला नोआ होगला मिल्का व तिरसा मोशे एलाजार याजक सरदार व सर्व मंडळी यांच्यासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्या उभ्या राहून म्हणाल्या आमचा बाप रानात मरण पावला ज्या मंडळीने कोरहाच्या टोळीत सामील होऊन परमेश्वराला विरोध केला होता तिच्यात तो नव्हता तर तो आपल्याच पापाने नेला त्याला मुलगे नव्हते पण त्याला मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का गाळावे आम्हालाही आमच्या बापाच्या भाऊबंधांबरोबर वतन द्या मोशेने त्यांचे हे प्रकरण परमेश्वरापुढे मांडले परमेश्वर मोशेला म्हणाला सलाफादाच्या मुली बोलतात ते बरोबर आहे त्यांच्या बापाच्या भाऊबंधांबरोबर तू त्यांना अवश्य वतन भाग द्यावा त्यांच्या बापाचा वाटा त्यांच्या नावे कर तू इस्रायल लोकांना असे सांग कोणी मनुष्य निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे त्याला मुलगी नसली तर त्याचे वतन त्याच्या भावांना द्यावे त्याला भाऊ नसले तर त्याचे वतन त्याच्या चुलत्यांना द्यावे त्याला चुलते नसले तर त्याच्या कुळापैकी सर्वात जवळचा जो नातलग असेल त्याला ते वतन द्यावे म्हणजे तो ते भोगील परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे इस्रायल लोकांसाठी हा विधी व निर्णय समजावा मोशे आपल्या पश्चात यहोशवास नेता नेमतो अनुवाद प्रकरण एकतीस पदे एक ते आठ परमेश्वर मोशेला म्हणाला ह्या अबारीम पर्वतावर तू चढून जा व जो देश मी इस्रायल लोकांना देऊ केलेला आहे तो तेथून पहा तो पाहिल्यावर तुझा भाऊ अहरोन जसा आपल्या पूर्वजांस जाऊन मिळाला त्याप्रमाणे तूही आपल्या पूर्वजांस जाऊन मिळशील कारण सीन रानात मंडळीचे भांडण झाले त्यावेळी त्या झऱ्यापाशी त्यांच्यासमोर माझे पावित्र्य प्रगट करावे म्हणून जी माझी आज्ञा होती तिच्याविरुद्ध तुम्ही बंड केले सीन रानातील कादेश येथील मरिबा नावाचा हा झरा मोशे परमेश्वरास म्हणाला सर्व देहधारी आत्म्यांचा देव जो परमेश्वर त्याने ह्या मंडळीवर एका पुरुषाची नेमणूक करावी तो त्यांच्यापुढे बाहेर जाईल व त्यांच्यापुढे आत येईल तो त्यांना बाहेर नेईल व त्यांना आत आणेल असे केले तर परमेश्वराची मंडळी मेंढपाळ नसलेल्या शेरडान मेंढरांप्रमाणे होणार नाही तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला नुनाचा मुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव त्याच्या ठाई माझा आत्मा वसत आहे एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर त्याला उभे करून त्यांच्या देखत त्याला अधिकारारूढ कर आपला काही अधिकार त्याला दे म्हणजे इस्रायल लोकांची सारी मंडळी त्याचे मानील तो एलाजार याजकापुढे उभा राहील आणि एलाजार त्याच्या वतीने उरिमाच्या निर्णयासाठी परमेश्वराला विचारील यहोशवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व मंडळी म्हणजे तो स्वत व त्याच्यासहित सर्व इस्रायल लोक पुढे जातील आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते मागे येतील परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले त्याने यहोशवाला घेऊन एलाजार याजक व सर्व मंडळी यांच्यासमोर उभे केले आणि परमेश्वराने मोशेच्याद्वारे आज्ञा केल्याप्रमाणे त्याने त्याच्यावर हात ठेवून त्याला अधिकारारूढ केले गणना प्रकरण अठ्ठावीस दैनिक अर्पणे निर्गम प्रकरण एकोणतीस पदे अडतीस ते सेहेचाळीस परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना आज्ञा कर की माझे अर्पण म्हणजे माझे सुवासिक हव्यांना तुम्ही माझ्या प्रित्यर्थ नियमित समयी अर्पण करण्यास जपा आणखी तू त्यांना सांग परमेश्वरा प्रित्यर्थ जे हव्य तुम्ही अर्पावयाचे ते हे नित्य होमार्पणासाठी रोज एक एक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे एक कोकरू सकाळी अर्पावे आणि दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे आणि हातकुटीच्या पावहीन तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपीठाचे अन्नार्पण करावे हा नित्याचा होमबजी परमेश्वराला सुवासिक हव्य व्हावा असे सिनाय पर्वतावर विहित केले होते त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पावहीन असावे म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे सकाळचे अन्नार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याप्रमाणे ते परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून अर्पावे शब्बाथ आणि मासिक अर्पणे दर शब्बाथ दिवशी एक एक वर्षाची दोन दोषहीन नरजातीची कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरचे पेयार्पण ही अर्पावी नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याखेरीज आणखी हा होमबली दर शब्दात दिवशी अर्पावा प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस परमेश्वराप्रित्यर्थ होमार्पण करावे दोन गोरे एक मेंढा आणि एक एक वर्षाची नर जातीची सात दोषहीन कोकरे अर्पावी प्रत्येक गोऱ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश सपीठ आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफास आणि प्रत्येक कोकरामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफासपीठ अर्पण करावे हा सुवासिक होमबली परमेश्वरा हव्य होईल त्याबरोबरची पेयार्पणे ही असावी गोऱ्यामागे अर्धाहीन मेंढ्यामागे एक तृतीयांश हिन आणि कोकरामागे एक चतुर्थांश हिन द्राक्षारस वर्षातील प्रत्येक महिन्यात होमबली अर्पावयाचा तो हा होय आणखी परमेश्वराप्रित्यर्थ पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण खेरीज आणखी तो अर्पावा नेमून दिलेल्या सणात करावयाची अर्पणे लेवीय प्रकरण तेवीस पदे एक ते चव्वेचाळीस पहिल्या महिन्याच्या चतुर्दशी परमेश्वराचा वल्हांडण सण पाळावा तसाच ह्या महिन्याच्या पंधराव्या ही सण पाळावा सात दिवस बेखमीर भाकर खावी पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा व त्या दिवशी कसलेही अंग मेहनतीचे काम करू नये ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रित्यर्थ एक हव्य म्हणजे होमार्पण करावे दोन गोरे एक मेंढा व एक एक वर्षाची नर जातीची सात कोकरे अर्पावी ही दोषहीन असावी त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपीठाचे असावे गोह्यामागे तीन दशमांश एफा आणि मेंढ्यामागे दोन दशमांश एफा अर्पावे आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरिता एक बकरा अर्पावा सकाळचे होमार्पण म्हणजे नित्य होमार्पण ह्याखेरीज ही पण अर्पावी ह्या प्रकारे सात दिवसपर्यंत दररोज तुम्ही परमेश्वराला सुवासिक हव्यांना अर्पावे नित्य होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण ह्याशिवाय आणखी हे पण अर्पावे सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि त्या दिवशी कसलेही अंग मेहनतीचे काम करू नये सप्ताहांच्या सणात प्रथम पीक अर्पिण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वराला नव्या अन्नाचे अर्पण कराल तेव्हा पवित्र मेळा भरवावा त्या दिवशी कसलेही अंग मेहनतीचे काम करू नये पण परमेश्वराला सुवास यावा म्हणून एक होमार्पण करावे दोन गोऱ्हे एक मेंढा व एक एक वर्षाची नर जातीची सात कोकरे आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपीठाचे असावे प्रत्येक गोऱ्यामागे तीन दशमांश एफा व मेंढ्यामागे दोन दशमांश एफा आणि त्या सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून एक बकरा अर्पावा ही दोषहीन असावी आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण ह्याखेरीज ही व ह्याबरोबरची पेयार्पणे अर्पावी गणना प्रकरण एकोणतीस सातव्या महिन्याच्या प्रतिपदेस पवित्र मेळा भरवावा त्या दिवशी अंगमेहनतीचे कसलेही काम करू नये हा तुमचा करणे वाजवण्याचा दिवस होय परमेश्वराला सुवास यावा म्हणून एक गोऱ्हा एक मेंढा आणि एक एक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे होमबली म्हणून अर्पावी त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मिळलेल्या सपीठाचे असावे गोऱ्यामागे तीन दशमांश एफा मेंढ्यामागे दोन दशमांश एफा आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे आणि तुमच्यासाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून पापार्पणाकरिता एक बकरा अर्पावा अमावास्येचे होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तसेच नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरची पेयार्पणे ह्या सर्वांखेरीज हे अर्पण परमेश्वराला सुवासिक हव्य म्हणून विधीपूर्वक अर्पावे ह्या सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही पवित्र मेळा भरवावा त्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे व कसलेच काम करू नये आणि परमेश्वराला सुवास यावा म्हणून होमार्पण करावे ते हे एक गोरा एक मेंढा आणि एक एक वर्षाची नरजातीची सात कोकरे अर्पावी ही दोषहीन असावी आणि त्याबरोबर तेलात मिळलेल्या सपीठाचे अन्नार्पण असावे गोऱ्यामागे तीन दशमांश एफा मेंढ्यामागे दोन दशमांश एफा आणि सात कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे प्रयश्चित्ताचे पापार्पण नित्य होमार्पण व त्याबरोबरचे त्याचे अन्नार्पण आणि त्याबरोबरची पेयार्पणे ह्याखेरीज पापार्पणासाठी एक बकरा अर्पावा सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा त्या दिवशी कसलेही अंग मेहनतीचे काम करू नये आणि परमेश्वराप्रित्यर्थ सात दिवस सण पाळावा परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिका हव्य हो म्हणून होमार्पण करावे ते हे तेरा गोऱ्हे दोन मेंढे आणि एक एक वर्षाची नर जातीची चौदा कोकरे ही दोषहीन असावी त्याबरोबर ते तेलात मिळलेल्या सपीठाचे अन्नार्पण असावे तेरा गोऱ्यांपैकी प्रत्येक गोऱ्यामागे तीन दशमांश एफा दोन मेंढ्यांपैकी प्रत्येक मेंढ्यामागे दोन दशमांश एफा आणि चौदा कोकरांपैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा सपीठ अर्पावे आणि पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरचे ह्या खेरीज हे अर्पण करावे दुसऱ्या दिवशी बारा गोऱ्हे दोन मेंढे आणि एक एक वर्षाची नर जातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावी आणि त्याबरोबर गोऱ्यांसाठी मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व त्याबरोबरची पेयार्पणे ह्याखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा तिसऱ्या दिवशी अकरा गोऱ्हे दोन मेंढे आणि एक एक वर्षाची नर जातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावी आणि त्याबरोबर गोऱ्यांसाठी मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्याखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा चौथ्या दिवशी दहा गोऱ्हे दोन मेंढे आणि एक एक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावी आणि त्याबरोबर गोऱ्यांसाठी मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी नित्य होमार्पण आणि त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्याखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा पाचव्या दिवशी नऊ गोऱ्हे दोन मेंढे आणि एक एक वर्षाची नरजातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावी त्याबरोबर गोऱ्यांसाठी मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी आणि नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्याखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा सहाव्या दिवशी आठ गोऱ्हे दोन मेंढे आणि एक एक वर्षाची नर जातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावी आणि त्याबरोबर गोऱ्यांसाठी मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पणे ह्याखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा सातव्या दिवशी सात गोऱ्हे दोन मेंढे आणि एक एक वर्षाची नर जातीची चौदा दोषहीन कोकरे अर्पावी आणि त्याबरोबर गोऱ्यांसाठी मेंढ्यांसाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्याखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा आठव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळ्याचा समारोप करावा ह्या दिवशी कसलेही अंग मेहनतीचे काम करू नये परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य म्हणून होमार्पण करावे ते असे एक गोरा एक मेंढा व एक एक वर्षाची नरजातीची सात दोषहीन कोकरे आणि त्याबरोबर गोऱ्यासाठी मेंढ्यासाठी व कोकरांसाठी त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे अन्नार्पण व पेयार्पणे विधीपूर्वक करावी नित्य होमार्पण व त्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्याखेरीज पापार्पण म्हणून एक बकरा अर्पावा तुमचे नवस्व स्वखुशीची अर्पणे ह्याखेरीज नेमलेल्या सणात हे होमबली अन्नार्पणे पेयार्पणे आणि शांत्यार्पणे परमेश्वराला अर्पावी परमेश्वराने मोशेला आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्याने सर्व काही इस्रायल लोकांना कळविले गणना प्रकरण तीस स्त्रियांनी केलेल्या नवसांसंबंधी नियम मोशे इस्रायल लोकांच्या वंशप्रमुखांना म्हणाला परमेश्वराने दिलेली आज्ञा ही एखाद्या पुरुषाने परमेश्वराला नवस केला अथवा आपण व्रतबद्ध होण्याची शपथ वाहिली तर त्याने आपली शपथ मोडू नये जे काही तो बोलला असेल त्याप्रमाणे त्याने करावे त्याचप्रमाणे एखादी स्त्री तरुणपणात आपल्या बापाच्या घरी असताना परमेश्वराला नवस करून व्रतबद्ध झाली असेल आणि तिचा नवस आणि ज्या वचनाने ती व्रतबद्ध झाली ते ऐकून तिचा बाप काही बोलला नसेल तर तिचे सर्व नवस जा कायम राहतील आणि ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील पण ते ऐकून तिच्या बापाने तिला मनाई केली तर तिचे नवस किंवा ज्या कोणत्याही बंधनाने तिने आपणास बद्ध करून घेतले असेल त्यापैकी कोणतेही कायम राहणार नाही तिच्या बापाने तिला मनाई केली म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील तिने नवस केल्यावर किंवा ती अविचाराने व्रतबद्ध झाल्यावर तिचा विवाह झाला आणि तिच्या नवसाविषयी ऐकून तिचा पती काही बोलला नाही तर तिचे नवस कायम राहतील आणि ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील पण तिच्या पतीने ते ऐकले त्याच दिवशी तिला मनाई केली तर तिने केलेले नवस आणि अविचाराने ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल ती रद्द ठरतील आणि परमेश्वर तिला क्षमा करील विधवेने किंवा टाकलेल्या स्त्रीने काही नवस केले तर ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल ती कायम राहतील एखाद्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असताना नवस केला अथवा शपथेने स्वतःला बद्ध करून घेतले व तिचा पती ते ऐकून काही बोलला नाही व त्याने तिला मनाई केली नाही तर तिचे सर्व नवस कायम राहतील व ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल तीही कायम राहतील पण नवऱ्याने ती ऐकली त्याच दिवशी ती रद्द केली तर तिच्या तोंडून जे नवस अथवा तिला बद्ध करणारी जी वचने निघाली असतील ती रद्द होतील तिच्या नवऱ्याने ती रद्द केली आहेत म्हणून परमेश्वर तिला क्षमा करेल तिचा कोणताही नवस किंवा जीवाला दंडन करणारे कोणतेही व्रत तिचा पती कायम करील किंवा रद्द करील दिवसामागून दिवस जात असता तिचा पती तिला काही बोलत नाही तर तो तिचे सर्व नवस आणि ज्या ज्या बंधनांनी तिने स्वतःला बद्ध करून घेतले असेल ती कायम करीतो ती ऐकली त्याच दिवशी तो काही बोलत नाही ह्यावरून त्याने ती कायम केली आहेत असे समजावे पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधाची शिक्षा त्याने भोगावी पतीपत्नी संबंधाच्या आणि पिता व त्याच्या घरी राहणारी त्याची अविवाहित कन्या ह्यांच्या संबंधाच्या ज्या विधींविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली ते हे होत गणना प्रकरण एकतीस मिद्यानांवर सूड घेणे आणि लुटीचे शुद्धीकरण परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांच्या वतीने मिद्यानांचा सूड घे त्यानंतर तू आपल्या पूर्वजास जाऊन मिळशील त्याप्रमाणे मोशे लोकांना म्हणाला युद्धासाठी तुमच्यातल्या पुरुषांना सशस्त्र करा म्हणजे ते मिद्यानावर चढाई करून परमेश्वराच्या वतीने मिद्यानाचा सूड घेतील इस्रायलाच्या सर्व वंशातून प्रत्येक वंशामागे एक एक हजार पुरुष युद्धासाठी पाठवा याप्रमाणे इस्रायलाच्या सहस्रावधी लोकातून प्रत्येक वंशामागे एक हजार असे बारा हजार सशस्त्र पुरुष युद्धासाठी उभे करण्यात आले मोशेने प्रत्येक वंशातले एक हजार पुरुष घेऊन त्यांना आणि एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याला लढाईला पाठविले आणि पवित्र स्थानातली पात्रे आणि इशारा देण्यासाठी रणशिंगे त्याच्या हवाली केली परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी मिद्यानाशी लढून एकूण एक पुरुषाची कत्तल केली मारण्यात आलेल्या ह्या पुरुषांबरोबरच त्यांनी अवी रेकेम सूर हूर व रेबा ह्या मिद्यानाच्या पाच राजांचाही वध केला बौराचा मुलगा बलाम ह्यालाही त्यांनी तरवारीने मारिले आणि शिवाय इस्रायल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रिया व मुले बाळे यांना कैद केले आणि त्यांची सर्व गुरेढोरे सर्व शेरडे मेंढरे आणि सर्व मालमत्ता लुटली आणि त्यांच्या वस्तीची सर्व नगरे आणि त्यांच्या सर्व छावण्या त्यांनी जाळून टाकल्या मग सारी लूट आणि सर्व पाडाव केलेली माणसे आणि जनावरे त्यांनी बरोबर घेतली आणि यरीहोपाशी यादेन तिरी मवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे एलाजार याजक आणि इस्रायल लोकांच्या मंडळीसमोर त्यांनी ते बंदीवान धरलेली जनावरे व लूट आणली तेव्हा मोशे एलाजार याजक आणि मंडळीचे सर्व सरदार छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले जे सहस्त्रपती शतपती इत्यादी सेनापती युद्धाहून परत आले होते त्यांच्यावर मोशे रागावला मोशे त्यांना म्हणाला तुम्ही सर्व स्त्रिया जिवंत ठेवल्या काय पहा पौराच्या प्रकरणी इस्रायल लोकांनी परमेश्वराशी फेतुरी केली त्याला ह्या स्त्रिया बलामाच्या मसलतीमुळे कारणीभूत झाल्या आणि त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली तर आता मुलाबाळातील प्रत्येक मुलगा मारून टाका आणि पुरुषाशी संघ केलेली अशी प्रत्येक स्त्री मारून टाका पण ज्या मुलींनी पुरुषाशी संघ केलेला नाही त्या सर्व आपणांसाठी जिवंत ठेवा सात दिवस तुम्ही छावणी बाहेर तळ देऊन राहा तुमच्यापैकी ज्यांनी एखाद्याला जिवे मारले असेल आणि ज्यांना मारलेल्याचा स्पर्श झाला असेल तितक्यांनी तिसऱ्या व सातव्या दिवशी स्वतःला व आपल्या बंदीबानांना शुद्ध करावे प्रत्येक वस्त्र चांबड्याची प्रत्येक वस्तू बकऱ्याच्या केसाची प्रत्येक वस्तू व सर्व लाकडी सामान शुद्ध करावे मग एलाजार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला परमेश्वराने मोशेला अज्ञापिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा होय सोने चांदी पितळ लोखंड कथील शिसे वगैरे जे काही अग्नीत टिकण्याजोगे असेल ते अग्नित टाकून काढिले म्हणजे शुद्ध होईल तरी पण ते अशौच क्षालनाच्या पाण्यानेही शुद्ध करावे जे काही अग्नित टिकण्याजोगे नसेल ते पाण्यात घालून काढावे सातव्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावी आणि शुद्ध होऊन छावणीत यावे लुटीची वाटणी परमेश्वर मोशेला म्हणाला तू एलाजार याजक आणि मंडळीतील पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख मिळून लुटून आणलेल्या माणसांची व जनावरांची मोजदाद करा त्या लुटीचे दोन भाग करावे एक भाग युद्धास गेलेल्या योद्ध्यांना द्यावा व दुसरा भाग इतर सर्व मंडळीला द्यावा युद्धास गेलेल्या योद्ध्याच्या हिश्श्यातून माणसे बैल गाढवे व शेरडे मेंढरे ह्यांच्यापैकी प्रत्येक पांचशा मागे एक परमेश्वराप्रित्यर्थ कर म्हणून घ्यावा त्यांच्या हिश्श्यातून तो घेऊन परमेश्वराप्रित्यर्थ समर्पित अंश म्हणून एलाजार याजकाला द्यावा मग इस्रायल लोकांना मिळालेल्या हिश्श्यातून माणसे आणि गाई बैल गाढवे शेरडे मेंढरे वगैरे सर्व पशु यांच्यापैकी प्रत्येक पन्नासामागे एक घेऊन परमेश्वराच्या निवास मंडपाचे रक्षण करणाऱ्या लेव्यांना द्यावे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व एलाजार याजक ह्यांनी केले सैन्यातील शिपायांनी लुटून घेतलेल्या वस्तूंखेरीज सहा लक्ष पंचाहत्तर हजार शेर्डे मेंढरे बहात्तर हजार गाईबैल एकसष्ट हजार गाढवे आणि माणसांपैकी ज्यांनी पुरुषाशी संघ केला नव्हता अशा बत्तीस हजार स्त्रिया एवढी ती लूट होती युद्धास गेलेल्यांच्या वाट्याला ह्या लुटीचा अर्धा भाग आला त्यात तीन लक्ष सदतीस हजार पाचशे शेर्डे मेंढरे होती त्यापैकी सहाशे पंचाहत्तर परमेश्वराचा कर होती गाईबैल छत्तीस हजार असून त्यातील बहात्तर परमेश्वराचा कर होते गाढवे तीस हजार पाचशे असून त्यातील एकसष्ट परमेश्वराचा कर होती माणसे सोळा हजार असून त्यातील बत्तीस परमेश्वराचा कर होती परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरा प्रित्यर्थ हा कर समर्पित म्हणून त्याने एलाजार याजकाला दिला युद्धास गेलेल्या पुरुषांखेरीज इतर इस्रायल लोकांच्या वाट्याला आलेला अर्धा भाग मोशेने मोशेने बाजूला का, मोशे काढिला होता तो येण्याप्रमाणे तीन लक्ष सदतीस हजार पाचशे शेरडे मेंढरे छत्तीस हजार बैल तीस हजार पाचशे गाढवे आणि सोळा हजार माणसे मंडळीस मिळालेल्या हिश्शातून मोशेने माणसे व जनावरे यांच्यापैकी प्रत्येक पन्नासामागे एक घेऊन परमेश्वराच्या निवास मंडपाचे रक्षण करणाऱ्या लेव्यांना दिले परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले मग हजारो सैनिकांवर असलेले सेनापती म्हणजे सहस्रपती आणि शतपती मोशेकडे येऊन म्हणाले जे सैनिक आमच्या स्वाधीन आहेत त्यांची मोजदाद तुझ्या दासांनी केली आहे त्यांच्यापैकी एकही कमी झालेला नाही म्हणून आम्हा प्रत्येकाला जे सोन्याचे दागिने मिळाले म्हणजे तोडे कडी अंगठ्या कुंडले व बाजूबंद ही आम्ही आमच्या जीवांबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराला अर्पण करावयाला आणली आहेत तेव्हा मोशे व एलाजार याजक ह्यांनी ते सोने म्हणजे सर्व जडावाचे दागिने त्यांच्यापासून स्वीकारिले सहस्रपती व शतपती यांनी परमेश्वराला समर्पण केलेले सर्व सोने सोळा हजार सातशे पन्नास भरले ह्या योद्ध्यांनी आपापल्यासाठी ही लूट मिळविली होती मोशे व एलाजार याजक ह्यांनी हे सोने सहस्रपती व शतपती यांच्यापासून घेऊन इस्रायल लोकांच्या प्रित्यर्थ परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शन मंडपात नेऊन ठेविले गणना प्रकरण बत्तीस रऊबेन गाद व अर्धे मनश्य घराणे यार्देनीच्या पूर्वे स्वस्ती करतात अनुवाद प्रकरण तीन पदे बारा ते बावीस रऊबेनाच्या तसेच गादाच्या वंशजांजवळ गुराढोरांची फार मोठी खिल्लारे होती याजेर प्रांत व गिलाद प्रांत त्यांनी पाहिले तेव्हा गुराढोरांसाठी ते उत्तम प्रदेश आहेत असे त्यांना दिसले म्हणून गादाचे वंशज व रऊबेनाचे वंशज हे मोशे एलादार याजक आणि मंडळीचे सरदार यांच्याकडे येऊन म्हणाले अटारोथ दिबोन याजेर निमरा हिशबोन एलाले सबाम नबो व बऊन ह्यांचा जो प्रांत परमेश्वराने इस्रायलाच्या समक्ष पदाक्रांत केला तो गुराढोरांसाठी चांगला आहे आणि तुझ्या दासांजवळ गुरे ढोरे आहेत ते पुढे म्हणाले तुझी कृपादृष्टी आमच्यावर असली तर हा प्रदेश तुझ्या दासांना वतन करून दे आम्हाला यार्देने पलीकडे नेऊ नको गादाच्या वंशजांना व रऊबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला तुमचे भाऊबंद युद्धास जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय जो देश परमेश्वराने इस्रायल लोकांना दिला आहे तेथे उतरून जाण्याबाबतीत त्यांचे मन तुम्ही निरुत्साही का करिता तो देश पहावयाला कादेश बरण्याहून तुमच्या वडिलांना मी पाठविले होते तेव्हा त्यांनीही तसेच केले त्यांनी अश्कोल नाल्यापर्यंत जाऊन देश पाहिला तेव्हा परमेश्वराने जो देश इस्रायल लोकांना दिला होता त्यात त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांचे मन निरुत्साही केले त्या दिवशी परमेश्वराचा क्रोध भडकला आणि त्याने शपथ वाहिली मिसर की मिसर देशातून निघालेल्या लोकांपैकी वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे जे आहेत त्यातील कोणीही अब्राहम इसहाक व याकोब यांना जो देश देण्याची मी शपथ वाहिली होती तो पाहणार नाहीत कारण ते मला पूर्णपणे अनुसरले नाहीत कनिकजी यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नुनाचा मुलगा यहोशवा हे मात्र तो देश पाहतील कारण ते परमेश्वराला पूर्णपणे अनुसरले आहेत परमेश्वराचा क्रोध इस्रायलावर भडकला आणि ज्यांनी परमेश्वराच्या दृष्टीने दुष्कर्म केले होते त्यांची सर्व पिढी नष्ट होईपर्यंत त्याने त्यांना रानात चाळीस वर्षे भटकावयाला लाविले आता पहा इस्रायलावर परमेश्वराचा क्रोध आणखी भडकावा म्हणून तुम्ही आपल्या वडिलांच्या जागी त्यांची पातकी पोरे निपजला आहात तुम्ही त्याला सोडून बहकला तर तो त्यांना पुन्हा रानातच सोडून देईल आणि तुम्ही ह्या सर्व लोकांचा नाश कराल मग ते त्याच्याजवळ जाऊन म्हणाले आम्ही आमच्या गुराढोरांसाठी येथे वाडे बांधू आणि आमच्या मुलांबाळांसाठी नगरे वसवू तरी इस्रायल लोकांना स्वस्थानी नेऊन पोचवीपर्यंत आम्ही स्वतः हत्यारबंद होऊन त्यांच्या आघाडीस चालू मात्र आमची मुले बाळे ह्या देशातील लोकांच्या भीतीमुळे तटबंदी नगरात राहतील इस्रायल लोकांना आपापले वतन मिळेपर्यंत आम्ही घरी परतणार नाही आम्ही त्यांच्याबरोबर यार्देनीच्या पैलतीरी किंवा त्याच्याही पलीकडे वतन घेणार नाही कारण यार्दिनीच्या अलीकडे उगवतीस आमचा हिस्सा आम्हाला मिळाला आहे तेव्हा मोशे यांना म्हणाला जर तुम्ही ही गोष्ट कराल म्हणजे जर तुम्ही युद्ध करण्यासाठी परमेश्वरापुढे सशस्त्र व्हाल आणि परमेश्वर आपल्या शत्रूंना आपल्या समोरून हाकून देईपर्यंत यार्देनेपलीकडे तुमचा प्रत्येक सशस्त्र पुरुष परमेश्वरापुढे चालेल तर तो देश परमेश्वराच्या स्वाधीन झाल्यानंतर तुम्हाला परत येता येईल आणि परमेश्वराच्या व इस्रायलाच्या ऋणातून तुम्ही मुक्त व्हाल आणि हा देश परमेश्वरासमक्ष तुमचे वतन होईल असे न कराल तर पहा तुम्ही परमेश्वराविरुद्ध पाप कराल आणि तुमचे पाप तुम्हाला भोवेल हे पक्के लक्षात ठेवा तर तुम्ही आपल्या मुलाबाळांसाठी नगरे बसवा आणि आपल्या शेरडा मेंढरांसाठी वाडे बांधा आणि तुम्ही शब्द दिला तो पाळा तेव्हा गादाचे वंशज व वा रहुबेनाचे वंशज हे मोशेला म्हणाले स्वामीच्या आज्ञेप्रमाणे त्यांचे दास करतील आमची मुलेबाळे स्त्रिया शिर्डे मेंढळे व गुरेढोरे गिलादातील नगरात राहतील पण स्वामीच्या सांगण्याप्रमाणे त्याचा प्रत्येक दास युद्धासाठी सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे युद्ध करावयाला पलीकडे जाईल तेव्हा मोशेने एलाजार याजक नुनाचा मुलगा यहोशवा आणि इस्रायल लोकांच्या वंशांच्या वाडवडिलांच्या घराण्यातले प्रमुख ह्याच त्यांच्या संबंधाने आज्ञा केली मोशे त्यांना म्हणाला जर गादाच्या वंशजातील व रऊबेनाच्या वंशजातील प्रत्येक पुरुष सशस्त्र होऊन तुमच्याबरोबर परमेश्वरापुढे यार्देने पलीकडे गेला व देश तुमच्या ताब्यात आला तर तुम्ही त्यांना गिलाद प्रदेश वतन करून द्यावा पण तुमच्याबरोबर सशस्त्र होऊन ते पलीकडे गेले नाहीत तर कनान देशात त्यांना तुमच्याबरोबर वतन मिळावे तेव्हा गादाच्या वंशजांनी व रऊबेनाच्या वंशजांनी उत्तर दिले की परमेश्वराने आम्हा तुझ्या दासांना सांगितले तसे आम्ही करू आम्ही स्वतः सशस्त्र होऊन परमेश्वरापुढे पलीकडे कनान देशात जाऊ पण आमचे वतन यार्देनेच्या पूर्वेसच असावे मग मोशेने गादाचे वंशज रहुबेनाचे वंशज आणि योसेफाचा मुलगा मनशे ह्याचा वंश यांना अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याचे राज्य दिले म्हणजे देश नगरे व त्यांच्या आजूबाजूची भूमी अर्थात देशातली बाजूची नगरे दिली गादाच्या वंशजांनी दिबोन अटारोथ अरोएर अटारोथ शोफान याजेर यागबहा बेथनिम्रा आणि बेथहारान ही नगरे तटबंदी केली आणि शेरडा मेंढांसाठी वाडे केले राहुबेनाच्या वंशजांनी हेशबोन एलाले किर्याथाईम आणि मूळची नबो व बालमौन ही नावे बदलून आणि सिब्मा ही नगरे वसविली त्यांनी वसविलेल्या नगरांना निरनिराळी नावे दिली मनशेचा मुलगा माखीर ह्यांच्या वंशजांनी गिलाद प्रदेश काबीज केला आणि तेथे राहणाऱ्या अमोरी लोकांना घालवून दिले तेव्हा मोशेने मनशेचा मुलगा माखीर ह्याच्या वंशजांना गिलाद प्रदेश दिला व ते तेथे राहू लागले आणि मनशेचा वंशज याईर ह्याने अमोऱ्यांची खेडी काबीज केली आणि त्यांना हब्बोथ याईर म्हणजे याईराची खेडी हे नाव दिले नोबह ह्याने कनाथ व त्याच्या आसपासची खेडी काबीज केली आणि त्यांना नोबह हे आपले नाव दिले गणना प्रकरण तेहतीस इस्रायल लोकांच्या प्रवासातील टप्पे मोशे व अहरोन यांच्या नेतृत्वाखाली इस्रायल लोकांच्या ज्या सेना मिसर देशातून बाहेर पडल्या त्यांच्या मजला प्रमाणे परमेश्वराच्या आज्ञेवरून त्यांनी कूच केले त्याप्रमाणे त्यांच्या मजला मोशेने नोंद दिल्या त्या ह्या पहिल्या महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्यांनी रामसेस येथून कूच केले व्हांडणाच्या दुसऱ्या दिवशी इस्रायल लोक सर्व मिसरी लोकांच्या देखत जयघोष करीत बाहेर पडले त्यावेळी मिसरी लोक परमेश्वराने ठार केलेल्या आपल्या ज्येष्ठ पुत्रांना मुठमाती देत होते आणि परमेश्वराने त्यांच्या देवांनाही शासन केले इस्रायल लोकांनी रामसेस येथून कूच करून सुक्कोथ येथे तळ दिला सुक्कोथ येथून कूच करून रानाच्या कडेवरल्या एथामात त्यांनी तळ दिला एथामाहून कूच केल्यावर ते मागे फिरले व बालसफोनासमोरील पिहही रोथ येथे येऊन मिगदोला समोर त्यांनी तळ दिला मग ते पी रोथाहून कूच करून समुद्र ओलांडून रानात गेले आणि एथाम रानात तीन दिवसांची मजल करून मारा येथे त्यांनी तळ दिला मारा येथून कूच करून ते एलिमाला गेले एलिम येथे पाण्याचे बारा झरे आणि सत्तर खजुरीची झाडे होती तेथे त्यांनी तळ दिला एलिमाहून कूच करून तांबड्या समुद्राच्या किनाऱ्यावर त्यांनी तळ दिला तांबड्या समुद्रापासून कूच करून सीन रानात त्यांनी तळ दिला सीन रानातून कूच करून त्यांनी दफका येथे तळ दिला दफका येथून कूच करून त्यांनी आलुश येथे तळ दिला आलुशाहून कूच करून त्यांनी रफी दिमात तळ दिला तेथे लोकांना प्यावयाला पाणी नव्हते रफी दिमाहून कूच करून त्यांनी सिनायरानात तळ दिला सिनायरानातून कूच करून त्यांनी किब्रोथ हत्तव्वा येथे तळ दिला किब्रोथ हत्तव्वा येथून कूच करून हसेरोथ येथे त्यांनी तळ दिला हसेरोथ येथून कूच करून रिथमा येथे त्यांनी तळ दिला रिथमा येथून कूच करून त्यांनी रिम्मोन पेरेस येथे तळ दिला रिम्मोन पेरेस येथून कूच करून त्यांनी लिबना येथे तळ दिला लिबना येथून कूच करून त्यांनी रिस्सा येथे तळ दिला रिस्सा येथून कूच करून त्यांनी कहेलाथा येथे तळ दिला कहेलाथा येथून कूच करून त्यांनी शेफेर डोंगराजवळ तळ दिला शेफेर डोंगराजवळून कूच करून त्यांनी हरादा येथे तळ दिला हरादा येथून कूच करून त्यांनी मखहेलोथ येथे तळ दिला मखहेलोथ येथून कूच करून त्यांनी तहत येथे तळ दिला तहथाहून कूच करून त्यांनी तारह येथे तळ दिला तारहाहून कूच करून त्यांनी मिथका येथे तळ दिला मिथका येथून कूच करून त्यांनी हशमोना येथे तळ दिला हशमोना येथून कूच करून त्यांनी मोसेरोथ येथे तळ दिला मोसेरोथाहून कूच करून त्यांनी बने याकान येथे तळ दिला बने याकानाहून कूच करून त्यांनी होर हागीदगाद येथे तळ दिला खोर हागिदगादाहून कूच करून त्यांनी याटबाथा येथे तळ दिला याटबाथा येथून कूच करून त्यांनी अब्रोना येथे तळ दिला अब्रोना येथून कूच करून त्यांनी एसियोन गेबेर येथे तळ दिला एसियोन गेबेराहून कूच करून त्यांनी सीनरान म्हणजे <न्जिक> कादेश येथे तळ दिला कादेशाहून कूच करून त्यांनी अदोम देशाच्या सीमेवरील होर पर्वताजवळ तळ दिला इस्रायल लोक मिसर देशातून निघाल्यापासून चाळीसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या प्रतिपदेस अहरोन याजक परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे होर पर्वतावर गेला आणि तेथे मृत्यू पावला अहरोन होर पर्वतावर मृत्यू पावला तेव्हा एकशे तेवीस वर्षांचा होता कनानातील नेगेबात राहणाऱ्या अरादाच्या कनानी राजाने तेव्हा इस्रायल लोक आल्याची बातमी ऐकली मग होर पर्वतापासून कूच करून त्यांनी सलमोना येथे तळ दिला सलमोना येथून कूच करून त्यांनी पुनोन येथे तळ दिला पुनोनाहून कूच करून त्यांनी ओबोथ येथे तळ दिला ओबोथाहून कूच करून त्यांनी मवाबाच्या सीमेवरील इये अबारिम येथे तळ दिला मग इयिमाहून कूच करून त्यांनी दिबोनगाद येथे तळ दिला दिबोनगादाहून कूच करून त्यांनी अल्मोन दिबलाथाईम येथे तळ दिला अलमोन दिबलाथाईमाहून कूच करून त्यांनी नबोसमोरील अबारीम डोंगरांपाशी तळ दिला अबारिम डोंगरांपासून कूच करून त्यांनी मवाबाच्या मैदानात यरी हो जवळ तिरी तळ दिला मवाबाच्या मैदानात यार्देन तिरी बेथ यशीमोथापासून आबेल शिट्टीमापर्यंत त्यांनी तळ दिला कनानाच्या चतुस्थीमा आणि त्यांची वाटणी मवाबाच्या मैदानात यरीहोपाशी यार्देन नदी तिरी परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग की तुम्ही यार्देन ओलांडून कनान देशात पोहोचाल तेव्हा त्या देशातील सर्व रहिवाशांना तुमच्या समोरून घालवून द्या आकृती कोरिलेल्या त्यांच्या दगडांचा नाश करा आणि त्यांची उच्चस्थाने पाडून टाका तुम्ही तो देश ताब्यात घेऊन त्यात वस्ती करा तुम्ही त्या देशाचे वतनदार व्हावे म्हणून मी तो तुम्हाला दिलेला आहे तुम्ही तो देश चिठ्ठ्या टाकून आपापल्या कुळांप्रमाणे वाटून घ्यावा मोठ्या वंशाला मोठा भाग द्यावा आणि लहान वंशाला लहान भाग द्यावा एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल आपापल्या वाडवडिलांच्या वंशांप्रमाणे तुम्हाला वतन मिळावे पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्या समोरून घालवून न दिल्यास ज्यांना तुम्ही तेथे राहू द्याल ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि तुम्ही वस्ती कराल त्या देशात तुम्हाला त्रास देतील असे झाल्यास मी जसे त्यांचे करावयाचे योजिले आहे तसे तुमचेच करीन गणना प्रकरण चौतीस परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना आज्ञा कर की जो कनान देश पुढील चतुस्थीमांप्रमाणे तुमचे वतन व्हावयाचं आहे त्या कनान देशात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा तुमचा दक्षिण विभाग सीन रानापासून अदोम देशाच्या सरहद्दीपर्यंत असावा आणि तुमची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या टोकाच्या पूर्वेपासून सुरू व्हावी तेथून तुमची सरहद्द अक्रब्बीम चढावाच्या दक्षिणेस पोचून तेथून वळून सीनापर्यंत असावी आणि ती तशीच कादेश बरण्याच्या दक्षिणेस जावी आणि हसर अद्दारापर्यंत जाऊन असमोनास पोचावी मग ती सरहद्द असमोनापासून वळून मिसरदेशाच्या नाल्यापर्यंत पोचावी आणि तेथून थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत जावी तुमची पश्चिम सीमा महासमुद्र व त्याचा किनारा राहील तीच तुमची पश्चिम सीमा होय तुमची उत्तर सीमा ही असावी महासमुद्रापासून होर पर्वतापर्यंत एक रेषा आखावी आणि होर पर्वतापासून हमाताच्या वाटेपर्यंत रेषा आखून ती सदादापर्यंत न्यावी मग ती सीमारेषा जिप्रोनास पोचून तिचा शेवट हसर एनान येथे व्हावा हीच तुमची उत्तर सीमा तुमची पूर्व सीमा हसर एनान येथून शफामापर्यंत आखावी व ती शफामापासून ऐनाच्या पूर्वेस रिबला आहे तेथपर्यंत उतरत उतरत किन्ने समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्याच्या उतरणीपर्यंत जावी मग ती सीमा यार्देनेपर्यंत उतरून खाली थेट क्षारसमुद्रापर्यंत जावी तुमच्या देशाच्या चतुस्सीमा ह्याच होत तेव्हा मुशेने इस्रायल लोकांना आज्ञा केली की चिठ्ठ्या टाकून ज्या देशांचे वतन तुम्हाला मिळणार आहे म्हणजे साडेनऊ वंशांना जो देश देण्याचे परमेश्वराने ठरविले आहे तो हाच कारण रऊबेनाच्या मुलांच्या वंशाला त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे आणि दादाच्या मुलाच्या वंशाला त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे वतन मिळून चुकले आहे आणि मनुष्यच्या अर्ध्या वंशालाही त्यांचे वतन मिळून चुकले आहे ह्याप्रमाणे यरीहो समोर यार्देनेच्या अलीकडे पूर्व दिशेस म्हणजे उगवतीस अडीच वंशांना त्यांचे वतन मिळाले आहे परमेश्वर मोशेला म्हणाला जे पुरुष हा देश तुम्हाला वतन म्हणून वाटून देणार आहेत त्यांची नावे ही एलाजार याजक व नुनाचा मुलगा यहोशवा वतन म्हणून देशाची वाटणी करण्यासाठी प्रत्येक वंशाचा एक सरदार घ्यावा त्या पुरुषांची नावे ही यहुदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब शिमोनाच्या मुलांच्या वंशातला अम्मी हुदाचा मुलगा शमुवेल बन्यामिनाच्या वंशातला किसलोनाचा मुलगा अलीदाद दानी वंशातला सरदार यागलीचा मुलगा बुक्की योसेफाच्या संततीपैकी मनश्य वंशातला सरदार एफोदाचा मुलगा हन्नीएल इफ्राईमी वंशातला सरदार शिफ्टानाचा मुलगा कमुवेल जबुलुनी वंशातला सरदार पनिकाचा मुलगा अलिसाफान इस्साखारी वंशातला सरदार अज्जानाचा मुलगा पलटीएल आशरी वंशातला सरदार शलोमीचा मुलगा अहिहूद आणि नफताली वंशातला सरदार अम्मी हुदाचा मुलगा पदाहेल परमेश्वराने कनान देश इस्रायल लोकांना वतनादाखल वाटून देण्याची आज्ञा ज्यांना केली होती ते हे गणना प्रकरण पस्तीस लेबियाची शहरे परमेश्वर मवाबाच्या मैदानात यरीहो समोर यार्देन तिरी मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर की तुम्ही आपल्या ताब्यात मिळणाऱ्या वतनातून लेव्यांना राहण्यासाठी नगरे द्यावी आणि त्या नगरांच्या आसपासची शिवारेही त्यांना द्यावी नगरे त्यांच्या वस्तीसाठी असावी आणि शिवारे गाई बैल व शेरडे मेंढरे वगैरे त्यांच्या सर्व जनावरांसाठी असावी लेव्यांना जी शिवारे द्याल ती नगराच्या तटाबाहेर हजार हात सभोवार असावी आणि नगराच्या बाहेर पूर्व बाजूस दोन हजार हात दक्षिण बाजूस दोन हजार हात पश्चिम बाजूस दोन हजार हात आणि उत्तर बाजूस दोन हजार हात मोजावे आणि नगर मध्ये असावे हेच त्यांच्या नगरांचे शिवार असावे लेव्यांना जी नगरे तुम्ही द्याल त्यापैकी सहा शरणपुरे असावी मनुष्यवध करणाऱ्यांना तेथे पळून जाऊ द्यावे त्या सहा खेरीज आणखी बेचाळीस नगरे त्यांना द्यावी अशी एकंदर अठ्ठेचाळीस नगरे व त्यांची शिवारे लेव्यांना द्यावी इस्रायल लोकांच्या वतनातून जी नगरे लेव्यांना द्यावयाची ती मोठ्या वतनातून अधिक व लहान वतनातून कमी अशी द्यावी प्रत्येक वंशाने आपापल्या वतनाच्या मानाने लेव्यांना नगरे द्यावी शरणपुरे अनुवाद प्रकरण एकोणीस पदे एक ते तेरा यहोशवा प्रकरण वीस पदे एक ते नऊ परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल लोकांना सांग यार्देन ओलांडून तुम्ही कनान देशात पोहोचाल तेव्हा तुमच्याकरिता शरणपुरे म्हणून काही नगरे ठरवा म्हणजे कोणाच्या हातून चुकून मनुष्यवध झाला तर त्याने तेथे पळून जावे सूड उगविणाऱ्यापासून आश्रयस्थानानदाखल ही नगरे तुमच्या उपयोगी पडतील आणि खुनी मनुष्याचा मंडळीसमोर न्याय होईपर्यंत त्याला कोणी मारून टाकू नये जी नगरे तुम्ही द्याल त्यापैकी सहा तुमची शरणपुरे असावी तीन नगरे यार्देनेच्या पूर्वेस द्यावी आणि तीन नगरे कनान देशात द्यावी ही शरणपुरे होत ही सहा नगरे इस्रायल लोकांसाठी व त्यांच्यातल्या परक्यासाठी व उपऱ्यासाठी आश्रयस्थाने म्हणून नेमिली आहेत एखाद्याने चुकून मनुष्यबध केला तर त्याने तिकडे पळून जावे तथापि एखाद्याने लोखंडी शस्त्राने कोणावर प्रहार केला आणि तो मेला तर त्याला खुनी समजावे अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे ज्याकडून मृत्यू घडेल असा धोंडा एखाद्याने हाती घेऊन कोणाला मारिले आणि तो मरण पावला तर त्याला खुनी समजावे अशा मनुष्याला अवश्य जिवे मारावे ज्याकडून मृत्यू घडेल असे लाकडी शस्त्र एखाद्याने हाती घेऊन कोणास मारिले आणि तो मरण पावला तर त्याला खुनी समजावे अशा खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे रक्तपाताबद्दल सूड घेणाऱ्याने स्वतः त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे तो सापडेल तेथे त्याने त्याला जिवे मारावे कोणी एखाद्याला द्वेषबुद्धीने ढकलून दिले किंवा टपून बसून त्याला काही फेकून मारिले आणि त्यामुळे तो मेला अथवा कोणी वैरभावाने त्याला ठोसा मारल्यामुळे तो मेला तर मारणाऱ्याला अवश्य जिवे मारावे तो खुनी होय रक्तपाताबद्दल सूड घेणाऱ्याने खुनी सापडेल तेथे त्याला जिवे मारावे तथापि कोणी वैरभावाने नव्हे पण अचानक एखाद्याला ढकलिले किंवा टपून न बसता त्याच्यावर एखादे शस्त्र फेकले किंवा ज्याकडून मृत्यू घडेल असा धोंडा हाती घेऊन नकळत कोणावर फेकला आणि त्यामुळे तो मेला आणि तो त्याचा शत्रू नसला अथवा त्याने त्याची हानी करू पाहिली नसली तर मंडळीने मारणाऱ्याचा आणि रक्तपाताबद्दल सूड घेणाऱ्याचा न्याय ह्या नियमांनुसार करावा मग मनुष्यवध करणाऱ्या त्या मनुष्याला रक्तपाताबद्दल सूड घेणाऱ्याच्या हातून सोडवून ज्या शरणपुरात तो पळून गेला होता तेथे त्याला मंडळीने पुन्हा पोचते करावे पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्याने तेथेच राहावे पण मनुष्यवध करणारा ज्या शरणपुरात पळून गेला असेल त्याच्या सीमेबाहेर जर तो कधी गेला आणि रक्तपाताबद्दल सूड घेणाऱ्याने त्या शरणपुराच्या सीमेबाहेर त्याला गाठले आणि रक्तपाताबद्दल सूड घेणाऱ्याने त्याला जिवे मारिले तर त्या रक्तपाताचा दोष त्याला लागावयाचा नाही कारण मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्यवध करणाऱ्याने शरणपुरातच राहावयाचे होते पण मुख्य याजक मेल्यावर पाहिजे तर त्याने आपल्या वतनात परत जावे साक्षीदार आणि प्राणाबद्दल खंडणी ह्याविषयी नियम तुमच्या पिढ्यान पिढ्यासाठी तुमच्या सर्व वस्तीच्या ठिकाणी ह्या गोष्टी तुमच्या न्यायाचे विधी म्हणून नेमिलेल्या आहेत कोणी एखाद्या मनुष्याचा खून केला तर साक्षीदारांच्या साक्षीवरून त्या खून करणाऱ्याला जिवे मारावे पण एकाच साक्षीदाराच्या साक्षीवरून कोणाला जिवे मारू नये मनुष्यवध करणारा देहांत शासनास पात्र ठरला तर त्याच्या प्राणाबद्दल खंडणी घेऊन त्याला सोडून देऊ नये पण त्याला अवश्य जिवे मारावे त्याचप्रमाणे शरणपुरात पळून गेलेल्या मनुष्याबद्दल काही खंडणी घेऊन त्याला याजक मरण्यापूर्वी आपल्या वतनात राहण्यास परत जाऊ देऊ नये ज्या देशात तुम्ही राहाल तो भ्रष्ट करू नका कारण खुनाने देश भ्रष्ट होतो आणि रक्तपात करणाऱ्या मनुष्याचा रक्तपात केल्याशिवाय देशाबद्दल म्हणजे त्या देशात झालेल्या रक्तपाताबद्दल प्रायश्चित्त होऊ शकत नाही ज्या देशात तुम्ही वस्ती कराल त्यामध्ये मी राहीन म्हणून तो देश अशुद्ध करू नका कारण मी परमेश्वर इस्रायल लोकांमध्ये वसत आहे गणना प्रकरण छत्तीस वारसा हक्क असणाऱ्या मुलींच्या लग्नासंबंधी नियम मग योसेफ वंशाच्या कुळांपैकी गिलाद बिन माखिर बिन मनशे ह्याच्या वंशातील पितृकुळाचे प्रमुख पुरुष मोशेकडे येऊन त्यास व इस्रायल लोकांच्या पितृकुळांच्या सरदारास म्हणाले परमेश्वराने आमच्या स्वामीला आज्ञा केली होती की इस्रायल लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटून द्यावा परमेश्वराने आमच्या स्वामीला आणखी अशी आज्ञा केली होती की आमचा बंधू सलाफ हाद ह्याच्या वतनाचा हिस्सा त्याच्या मुलींना द्यावा पण इस्रायल लोकांच्या इतर कोणत्याही वंशातल्या पुरुषांशी त्यांचा विवाह झाला तर आमच्या वाडवडिलांच्या वतनातून त्यांचा हिस्सा कमी होईल आणि ज्या वंशात त्या जातील त्या वंशाच्या वतनात तो मिळविला जाईल आणि आमच्या हिश्शाच्या वतनातून तो कमी होईल मग इस्रायल लोकांचे योबेल वर्ष आल्यावरही ज्या वंशात त्या गेल्या असतील त्याच्या वतनात तो मिळविला जाईल अशाने त्यांचे वतन आमच्या वाढवडिलांच्या वंशाच्या वतनातून कमी होईल तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मोशेने इस्रायल लोकांना आज्ञा केली की योसेफाचे वंश जे म्हणतात ते बरोबर आहे सलाफहादाच्या मुलींसंबंधाने परमेश्वराने अशी आज्ञा केली आहे की त्यांना आवडेल त्याच्याशी त्यांनी विवाह करावा पण आपल्या बापाच्या वंशाच्या एखाद्या कुळातील पुरुषाशीच त्यांनी विवाह करावा इस्रायल लोकांचे वतन एका वंशातून दुसऱ्या वंशात जाऊ नये इस्रायल लोकातील प्रत्येकाने आपल्या बापाच्या वंशाच्या वतनाला चिकटून राहावे इस्रायल लोकांच्या कोणत्याही वंशातील कोणत्याही मुलीला वतन मिळालेले असेल तर तिचा विवाह तिच्या बापाच्या वंशाच्या कुळातल्या मुलाशीच व्हावा अशाने इस्रायल लोकातील प्रत्येकाला आपल्या वाडवडिलांचे वतन मिळेल कोणतेही वतन एका वंशातून दुसऱ्या वंशात जाऊ नये इस्रायल लोकांच्या प्रत्येक वंशाने आपल्याच वतनाला चिकटून राहावे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सलाफहादाच्या मुलींनी केले सलाफ हादाच्या मुली, के हादा मुली महला तिरसा होगला मिल्का व नोआ ह्यांनी आपल्या चलत भावांशी विवाह केला योसेफपुत्र मनशे ह्याच्या वंशातल्या कुळातच त्यांचा विवाह झाला म्हणून त्यांचे वतन त्यांच्या बापाच्या कुळाच्या वंशात कायम राहिले माबाच्या मैदानात यरी हो समोर यार्देन नदी मोशेच्या द्वारे परमेश्वराने जे नियम व विधी इस्रायल लोकांना लावून दिले ते हे होत